अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झगडत झगडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारिता जोपासून पॅन्थर नेत्यापासून ते सेवाभावी यासाठी लढणारा हा बंडखोर संपादक, हाडाचा शिक्षक, लेखक, विचारवंत अंबादास शिंदे सर हे आंबेडकरी चळवळीतील खऱ्या अर्थाने मातोश्री शारदाताई शिंदे यांचा जन्मोत्सव साजरा करीत असताना ज्यांनी आपण गुलामगिरीतून मुक्त केलं आणि आपलं मानस प्रबुद्ध मानस केलं त्या प्रबुद्ध नायकांना पुष्पहार घालून वंदन करण्यासाठी मी उपस्थित पाहुण्यांना विनंती करतोय. आरक्षणाचे जनक औरंगाबाद इथून आलेले या विशेष समारंभासाठी औरंगाबाद इथून आलेले बंदे संघपाल यांनी दीप प्रज्वलन करावं. सर थोडं क्रॉस. दीप भव म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा, स्वतः स्वतःचे दीप व्हा असा संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला. प्रज्ञेचं प्रतीक म्हणजे दीप होय. ते या जन्मोत्सव समारंभाचे दीप प्रज्वलन करून वरचे संघपाल माननीय योगीराजी वाघमारे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आबासाहेब दैकणकर, या ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र एकाजे सर, या ट्रस्टचे सचिव माननीय अशोकजी दिलपा, आपले मानसपिता युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मचक्राचे अनुवर्तन करून ओटी टाकलं. आपण बुद्ध झालो, प्रबुद्ध झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्या अशा या महामानवाला वंदन गीताने आपण अभिवादन करूया. केलीस की मिया मोठी प्रणाम कोटी कोटी माझ्या भीमाला, प्रणाम कोटी कोटी माझ्या बाबांना, प्रणाम कोटी कोटी
माझ्या बाबांना प्रणाम कोटी कोटी। या कार्यक्रमाचा उद्देश काय असेल तर जो निस्वार्थपणे कुठलीच अपेक्षा न करता भीमनिष्ठेने समाजासाठी झोकून देऊन काम करतात त्यांचा सन्मान व्हावा, त्यांची समाजाने दखल घ्यावी, समाजासमोर त्यांना आणावं, या उदात्त हेतूनेच मातोश्री शारदाताई शिंदे मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली आहे। याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत या ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र निकाळजे सर, जे परंडा येथे राहतात, ज्यांनी महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने आदर्श घ्यावा असं धम्मकार्य केलेलं आहे। 50 लाख रुपये दानपारमितेतून धम्मदान गोळा करून ज्यांनी बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे, आपल्या शेतातील जागा विहारासाठी दान देऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान धम्मकार्य जे करतायत त्यांना आपण धम्मरत्न म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही असे या मातोश्री शारदाताई शिंदे ट्रस्टचे सन्मान्य उपाध्यक्ष राजेंद्र निकाळजे सर यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं अशी मी त्यांना विनंती करतो, त्यांना अभिवादन करतो। खर तर महात्मा फुले नसते तर या महिला इथं बसल्या नसत्या, कदाचित शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिलीच नसती तर बाबासाहेब त्या विदेशात गेलेच नसते। आणि या ठिकाणी सगळेच महापुरुष जे आहेत तर त्यांच्या कार्याचं त्यांच्या त्यागाचं फळ म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेजण आहोत असं मला वाटतं। खरं तर धम्माचा प्रचार आणि प्रसार घरादाराचा त्याग करून ज्या वंतेंनी एवढ्या कमी वयात हे चिवर आपल्या अंगावर घेतलं, भंते बी संगपाल यांना मी वंदन करतो। खरं तर माझ्या जीवनाचं ज्यांच्यामुळे चंदन झालं तर त्या मी त्यांना आत्या म्हणत होतो, पण आता त्या सगळ्यांच्याच मातोश्री झालेत, कारण तशा पद्धतीचा संस्कार या संपूर्ण मराठवाडा आणि कर्नाटकामध्ये ज्यांनी दिला त्या शब्दात त्यांना मी वंदन करतो। त्यांच्याचमुळे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जनिया महाराष्ट्रामध्ये 18 सिटीच्या माध्यमातून वंचित असणाऱ्या समाजाला न्याय दिला, बांद्यापर्यंत गडचिरोलीपर्यंत अशा जिथं कोणाचंच लक्ष नव्हतं अशा ठिकाणापर्यंत त्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी वाटेल तेव्हा रात्र आणि दिवसाचा विचार न करता ज्या माणसांनी आजपर्यंत हे काम करत राहण्याचा प्रयत्न केला असं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माझे आदर्श अंबादास सैदू शिंदे साहेब यांना जय भीम करतो आणि त्यांना चरणस्पर्श पण करतो। खरं तर खूपच मोठ्या मोठ्या लोकांचं या पीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांची नावं आधी ऐकायला मिळायची, पण आज ते माझ्याच समोर आहेत आणि मी त्यांच्या समोर, तर मला थोडीशी थोडी भरलेली आहे। परंतु एरमाळेश्वरीच्या एडीश्वरीच्या अशा संस्कृतीमधून बुद्धाचा विचार साहित्याच्या लेखणीमधून ज्याने या महाराष्ट्राला देण्याचं काम केलं आणि माझ्या परंड्याच्या विहाराला 2000 रुपयाचं दानही ज्याने दिलं ते योगीराज वाघमारे यांना मी जय भीम करतो। त्याचबरोबर माजी शिक्षणाधिकारी संतोष गायकवाड साहेब ज्यांच्याकडे बघून खरंच वर्दी आणि वर्दीतला माणूस वर्दीतला पेहराव कसा असतो असे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय 1 सोलापूर आबासाहेब देटणकर, माजी पोलीस अधीक्षक DYSP हे सगळे ज्या कार्यक्रमाला आहेत। आणि खरं तर सगळ्यात जास्त आपल्यामध्ये जेवढे आपण बसलो त्याच्यात सगळ्यात जास्त पदव्या ज्यांच्याकडे आहेत, भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला ज्यांनी
या देशामध्ये 84,000 स्तूप निर्माण केले. या भारताचं बोधचिन्ह सत्यमेव जयते ज्यांचं वाक्य या सरकारने घेतलं आणि हे सरकारही आणि हा समाजही ज्याला विसरून गेला त्या सम्राट अशोकांची जयंती या सरकारने केली पाहिजे आणि त्यासाठी लोकांनी लढा दिला पाहिजे अशी भूमिका घेणारे आदरणीय आमचे मित्र राजीव शिंदे साहेब तुम्हाला ही जयंती. आदर्श लोकांच्या पोटी आदर्श लेकर जन्मतात हे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. खर तर आज उस्मानाबाद मधून बरीचशे लोकांचं या ठिकाणी आगमन झालं तर त्या सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही, पण सगळ्यांना मी जयभीम करतो. अनेक ठिकाणी ज्यांनी कामं केली त्या कामाच्या मधून जी माणसं लढा देऊ शकली, माणूस म्हणून उभा राहू शकली, तुम्ही सगळे बसलेली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहात की जे काम करत आहेत. किमान गृहिणी असेल तर ती उत्तम आणि आदर्श गृहिणी आहे आणि जे आदर्श लोक आहेत ती सगळी आदर्श माणसं या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून आदर्शच्या चरणी वंदन करतो, कारण तुमच्या विचारामधूनच या जीवनाचं चंदन होत आहे. तर बांधवांनो, की ज्यांचा आज जन्म उत्सव साजरा होत आहे या ठिकाणी, खर तर शिवाजी महाराजांना ज्या जिजाऊंनी घडवलं त्या जिजाऊचा जन्म उत्सव आम्ही ऐकत आहोत, रमाईचा जन्म उत्सव ऐकत होतो आणि सावित्रीमाई फुलेंचाही जन्म उत्सव आम्ही ऐकत होतो. परंतु काल परवा मला सरांचा फोन आला 1 महिन्यापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला दत्ता शारदाने जे काही काम केलं तर त्या कामाचा जो जीवनपट आहे तो जीवनपट आपल्याला लोकांपर्यंत न्यावा लागेल, कारण माणसं येतात आणि जातात पण ते कार्याने अमर राहतात आणि म्हणून त्या व्यक्तीचं कार्य जोपर्यंत आजच्या तरुणाईला समजणार नाही, जोपर्यंत या समाजाला समजणार नाही तोपर्यंत आदर्श निर्माण होणार नाही. आणि म्हणून खर तर माणूस गेल्यानंतर त्या घरातला त्यांचा पती असेल, त्यांचं कुटुंब असेल, ते खूप दुःखी होत असत. घरातली पत्नी गेल्यानंतर पती संपल्यात जमा असतो, तो म्हणतो आता काय आपलं राहिलेलं नाही, खलात झालं, तो रडत बसत असतो, कणत बसत असतो. परंतु आपली पत्नी गेल्यानंतर त्या पत्नीचं उर्वरित काम मी करणार, मी दुःख पाळून अजिबात घरात बसणार नाही, म्हणून ज्याने 2 दिवसानंतर या कार्याची तशीच जो तेवट ठेवण्यासाठी अहोरात्र हा जो धम्माचा गाडा असेल, समाजाचा गाडा, शैक्षणिक गाडा असेल, अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय देण्याचं जे काम असेल ती सातत्याने करण्याचं काम अंबादास शिंदे साहेब म्हणजे अंबादास शिंदे सर करत आहेत. आणि मग अशी आदर्श माता काय आदर्श आहे, कशासाठी आदर्श असतो, म्हणजे कोणतंही काम चांगलं केलं तर ती माणूस ती महिला आदर्श ठरते. आणि मग असं आत्यांनी असं आमच्या मातोश्रीनं अशा आमच्या आईनं असं काय काम केलं की ज्यांचा आदर्श आता समाजाला देणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण सांगतो, आपण सगळे धार्मिक कामातली माणसं आहे. आतापर्यंत माझं वय 51 वर्ष आहे. 51 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं कुठं धार्मिक काम करणारी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना मी जाणतो, जवळपास त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या घरात जेव्हा मी गेलो तेव्हा कुणी जिल्ह्याचा अध्यक्ष असतंय, कुणी राज्याचा अध्यक्ष असतंय, कुणी भंतेजी झालेला असतंय, कुणी अधिकारी असतंय, पण जेव्हा मी त्यांच्या घरात डोकावलं तेव्हा मला असं दिसलं की धार्मिक काम करणाऱ्या माणसाचं पोरग सुद्धा दारूचं व्यसन लागलेलं मला दिसलं. ज्यांच्या घरात अधिकारी पदावर माणसं पोचली त्यांच्या घरात एखादं माणूस अडाणी दिसलं, ही का शिकला नाही तर मला वेळ मिळाला नाही, त्याच्याकडे लक्ष मला देता आलं नाही, अशा पद्धतीचं समाजात काम चांगलं करणाऱ्या माणसाच्या घरची स्थिती आजही तुम्हाला दिसेल. मी खोटं बोलणार नाही पण हे खरं आहे, तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा. परंतु एक शिक्षिका राहून आणि सातत्याने धम्माचं काम करून तुमच्या माहितीस तवा असावा म्हणून सांगतो. 1989 ला
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंडा तालुका आहे आणि त्या परंडा तालुक्यामध्ये अंबादास शिंदे आणि त्यांच्या पत्नी शारदाताई शिंदे आल्या होत्या. माझी ओळख नव्हती, मी तेव्हा 9वीला होतो. एस के शिंदे सर, नवनाथ सावंत या माणसाबरोबर हे जोडपं आलं होतं. मी एका भीमनगर मध्ये राहत होतो की ज्या भीमनगर मध्ये माझं भीमनगर, त्याच्यानंतर म्हणजे महार गल्ली, चांबार गल्ली, कुंभार गल्ली, गोसाव गल्ली, मातंग गल्ली, पाटील गल्ली, माळे गल्ली आणि मग मुस्लिम गल्ली, अशा गल्ल्या आणि त्या गल्ल्यामध्ये या दोघांचं आगमन झालं होतं. आणि त्यावेळेला एस के शिंदे सर हेडमास्टर, त्यांनी सांगितलं की दत्ता हे सोलापूरहून आलेले आहेत आणि यांचा वंदनेचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. काय हरकत नाही म्हटलं, जा मग तू सगळ्यांना बोलवून आण. आणि मी सगळ्यांना बोलवायला गेलो आणि त्यावेळेला लोकांना म्हटलं की ती अंबादास शिंदे कोणतरी आहे आणि त्यांच्यावर एक बाई आहे आणि ते सोलापूरहून इथं आलेत, वंदनेचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्या दिवशी लोक मला म्हणली कसली असती वंदना, आणि तू दादा काय सांगायला आला, आम्हाला तर काहीच कळलं ना वंदना. अशा म्हणणाऱ्या ठिकाणावर ही जोडपं आलेलं 1989 ची गोष्ट आहे बांधवांनो. मी छोटा होतो, छोट्याला मला ते रस्टर बोलवायला लावलं आणि त्या ठिकाणी 1992 म्हणजे 3 वर्षांनी त्या ठिकाणी वंदनेची सुरुवात झाली. त्या ठिकाणी 1993 बोधिवृक्ष यांनी लावला आणि त्या बोधिवृक्षाच्या वृक्षाखाली वंदना सुरू होते. सगळा परंडा हसत होता, रस्त्याच्या कडेचा हा भाग होता. मी मात्र करत गेलो, शिंदे सर आणि शारदाताई शिंदे महिन्याला आम्हाला एक साधं पत्र पाठवायचा आणि त्या पत्रात लिहिजा की आम्ही 1 तारखेला येत आहे रविवार, त्या रविवारी आपल्याला वंदना घ्यायची आहे. मला वाटते की कमीत कमी 25 वेळेला आले असतील, तेव्हा ही लोक जीप घेऊन यायची. त्यांच्या समवेत आता इथं बसलेले राजेंद्र माने असतील, ते पण त्यांच्या बरोबर होत्या. कळलकताई होत्या, ज्ञानरक्षित जी होते, आणि सगळी माणसं त्या ठिकाणी यायची. आणि तिथं आल्यानंतर मी लोकांपर्यंत जायचो, लोकही यायला तर नसायची, 10-5-2 लोक असायची आणि मग सगळ्यांना एकत्र करून ही लोक वंदना घ्यायची. वंदना झाल्यानंतर मग म्हणायची की आपल्याला हे करावं लागेल. सगळी मोठी माणसं निघून जायची, मी मात्र त्यांना गाडीपर्यंत थांबायचो आणि माझ्या हातावर आत्या हात टाकायचे आणि म्हणायचे बाळा तू फक्त करत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मला प्रश्न पडायचा की ही येतात त्यांना तिकिटाला पैसे कोण देते, फुलाला कोण पैसे देते, पत्राला कोण पैसे देते. सगळा समाज कार्यक्रम झाला की निघून जात होता आणि हे मात्र माणसं उपाशी पोटी त्या ठिकाणी पुन्हा आपल्या गाडीनं निघून जायची. हळूहळू मला समजत गेलं आणि आज त्यांच्या त्या त्यागाचं फळ म्हणून मराठवाड्यात कुठंही नाही, महाराष्ट्राच्या पटलावर कुठं असेल नसेल मला माहीत नाही, परंतु त्यांनी लावलेल्या बोधी वृक्षाच्या ठिकाणी तब्बल 1.25 कोटी रुपयाचं विहार उभा राहिलं ही त्यांचं कार्य आहे. त्यांच्या कार्यामुळे कदाचित तुम्हाला वाटलं असेल की मी भाषण खूप जोरात करेल, मला बोलायलाही जोरात येत नव्हतं आणि आत्ता ज्या पद्धतीने मी बोलतो हे बोलण्याची जर कुठं मी काही मिळवलं असेल तर त्या शारदाताईच्या वाणीतून. आणि मग आमच्या गल्लीतल्या बायकांना इथं हुतात्म्यामध्ये यांनी बोलवलं आणि 2000च्या अगोदर मला वाटतंय 2-3 वर्षे यांनी आम्हाला दीक्षा दिली, महिलांना, खेड्यातल्या महिलांना घरी घेऊन गेले आणि यांचा बंगला बघितल्यानंतर महिला म्हणायला लागल्या अगं माय दात्याओ लईच मोठं घर आहे. आणि ह्यांनी पुन्हा त्याच्यात लाडू दिले, फरसाण दिले, मग महिला खुश झाल्या आणि मग खऱ्या अर्थाने धम्माच्या वंदनेला सुरुवात झाली. असं असं काम करणारी महिला खरंच तुम्ही कुठं पाहिली असेल, असं कुटुंब काम करणार जर तुम्ही कुठं पाहिलं असेल तर मला सांगा, मी त्याला खूप चांगला धन्यवाद देईल. म्हणजे असं काम केल्यामुळे, अशी चिकाटी धरल्यामुळे, जिथं काहीच उगवत नव्हतं, जिथं कुणाचीच साथ नव्हती, त्या ठिकाणी असं काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये पहिलं विहार तिथं निर्माण झालं. तर त्याचं सगळं श्रेय फक्त शारदाताई अंबादास शिंदेला जातं, त्यांच्याबरोबर राजेंद्र मानेला जातं. यांचं काम तिथंच थांबलं नाही तर त्याच्या पलीकडे अहमदनगरच्या कॉर्नरला चिंचपूर बुद्रुक आहे, त्या खेड्यात गेल्या त्या. कळंबमध्ये आता सी आर घाडगे साहेब इथे आहेत. बांधवांनो हे मला का सांगायचंय की आज जर नवरा नवरी जर शिक्षक असतील
तर ती माणसं बाजूच्या घरात कोण आहे ते डोकावत नाही सर. त्यांना धर्माची वंदना धम्माचं तर काहीच पडलेलं नाही. अशा स्थितीमध्ये समाजाला धम्माला टिकवण्याचं काम ज्या जोडप्यांनी केलं तर ते काम अमर राहिलं. त्याचं कारण आहे की मला त्यांनी घडवलं तर त्या विहारात अनेक राजेंद्र निकाल जे घडणार आहेत की अमर काम ज्यांनी केलं मग ती अमर माता नको का आदर्श व्हायला. बरोबर. आता दुसरा मुद्दा की समाजाच्या सगळ्या चौकडीकडे बघत असताना सगळ्या व्यक्तीकडे बघत असताना मी तुम्हाला आता सांगितलं की अनेक चळवळीत काम करणाऱ्या माणसाच्या घरची मुलं मात्र बिघडलेली असतात हे 99% खरं आहे. अपवाद एखादा असू शकतो. बरोबर. परंतु अंबादास शिंदे आणि शारदाताईच्या पोटी जी 3 रत्न जन्मली त्याच्या 2 सुपुत्री आणि 1 सुपुत्र आहे त्याचं नाव राजीव शिंदे आहे की ज्यांनी अनेक विषयामध्ये पदव्या घेतल्या आणि या भारतातल्या लेण्याचं कशाचं भारतातल्या लेण्याचं आणि अनेक साहित्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी शोध करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक अशोकाचं पुस्तक मी आता तुम्हाला सांगितलं. तर हे मुलगा आज प्राध्यापक म्हणून पुण्यामध्ये असतो. दुसरी मुलगी विजया महाजन. तुम्ही म्हणाल महाजन आपल्यात कसं काय आलं. महाजन म्हणजे बाबासाहेबांनी आधीच पाहुणे करून ठेवले ना त्यांना आपल्याला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही संकोच कराल ना विजया महाजन कसं काय. अहो ते महाजन आमचे बाबासाहेबांनीच पाहुणे करून ठेवले आणि म्हणून बाबासाहेबांनी जो मंत्र दिला त्याच्यावर पाऊल ठेवून अंबादास शिंदे आणि शारदाताई शिंदे यांनी आपल्या मुलीचं लग्न त्या महाजन परिवाराशी लावलं आणि सांगितलं आपण पूर्वीचंच नातं आहे ते फक्त पुढे झालंय. अहो बोलणं सोपं आहे कृती करणं लय कठीण आहे. खरंच सांगतो माझ्या मोठ्या बहिणीनं मराठ्याचा नवरा केला म्हणजे लग्न त्यांचं जमलं लव्ह मॅरेज केलं सिस्टर होती आणि तिनं विषय फक्त मांडला तर माझ्या आईला 15 दिवस सलाईन चालू होती. किती दिवस. 15 दिवस माझ्या आईला सलाईन चालू होती. ती म्हणत होती ही जर गल्लीत कळालं हे जर गावात कळालं तर माझ्या नवऱ्याची इज्जत जाईल माझी बी इज्जत केली भावाने काय केलं तू ही तर करायला नाही पाहिजे होत. जे करायला पाहिजे त्याच्या विरोधात आम्ही उतरतो आणि जे नाही करायला पाहिजे तिथं मात्र पुढे असतो. तर ही जी गोष्ट आहे अंबादास शिंदे आणि शारदाताईंनी करून दाखवली ही छोटी गोष्ट नाही बांधवानो. ते विजया शिंदे आज ही आपल्यामध्ये आहे की जिनं MSW मध्ये स्वर्ण पदक कोल्हापूर युनिव्हर्सिटीकडून नाही BA इंग्रजी मध्ये स्वर्ण पदक महाराष्ट्र राज्यातून मिळवलं. अशिक्षित मुलगी नाही सुशिक्षित मुलगी आहे जिचं प्रवचन मी ऐकलं तर प्रवचन ऐकणारी 70% मुलं रडत होती. रेडिओवर आकाशवाणीवर तिचं प्रवचन झालेलं आहे. म्हणजे अशी एक ना एक गुणवान मुली ज्याच्या घरात जन्मली मग त्यांचं काम चांगलं असेल का नसं. एक मुलगी राहिलीच कारण मुलींचे अण्णावच वेगळे आहेत ना. ही झाले महाजन. तर दुसरी आहे ती यादव साहेब. उत्तर प्रदेशात यादवाची संख्या जास्त आहे पण सर म्हणले भारत मेरा देश आहे ना इधर भी यादव होगा. आणि म्हणून आपली डॉक्टर असणारी मुलगी साताऱ्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिकची प्रमुख डिपार्टमेंट सांभाळणारी मुलगी यादव डॉक्टरांना दिली आणि पुन्हा एकदा जाती तोडचा लढा. बाबासाहेब म्हणत होते ना जाती तोडा जात पात काय मानू नका हा लढा तुम्हाला आज उभा करावा लागेल तेव्हा कदाचित पुढे तुम्हाला चांगले दिवस येतील. आम्ही सगळेच बोलतो पण लग्नाचा शोध घेताना कुळ कुठलाय सोमवंशी आहे का नागवंशी आहे हळूच. ही कुठंतरी मोडण्याचं काम ज्याने केलं तर ती माता किती आदर्श म्हणावं लागेल. तिन्हीची तिन्ही मुलं आणि साहेबांची म्हणजे डॉक्टर राजीवची मुलगी पण जी जे पत्नी आहेत तर त्या देखील त्यांचं पण कौतुक करावं लागेल. तर त्या आहेत विजया लक्ष्मी राजीव शिंदे म्हणजे सून आहे. दोन्ही मुली गेल्या पण सून घरात आल्यानंतर कुणालाच ओळखू येत नाही मलाही ओळखू आलं नाही सून आहे का पोरगी आहे ती. बोलणं ठेवणं राहणं आणि आपलं जवळ करणं. सून सून देखील आंतरजातीय विवाह आहे परंतु ही सून साधी सुधी नाही. पर्यावरण विषयामध्ये आज ती आदिदा कॉलेजमध्ये
पुणे येथे सर्व्हिस करतात, ते पर्यावरण शास्त्राच्या विभाग प्रमुख म्हणून ते सांभाळतात. त्यांचं एम एस सी झालेलं आहे आणि एम एस सी करत असताना कोल्हापूर विद्यापीठाने त्यांना स्वर्ण पदक दिलेलं आहे. अशी हाय क्वालिटीची मुलं यांच्या घरात आहेत असं आहे का कुठं कुटुंब, शोधा आणि सांगा. म्हणजे सामाजिक काम करत असताना, शैक्षणिक काम करत असताना, राजकीय काम करत असताना, हा सगळ्या गोष्टी करत असताना देखील त्यांची मुलं बाळ व्यवस्थित आहेत. त्याचं कारण आहे इमानदारीने चळवळ केली, इमानदारीने जर तुम्ही काम केलं तर त्याचा जो पुण्याचा आणि कुशल कर्माचा भाग आहे ना तो वारसामध्ये दिसतो. आणि म्हणून त्यांनी शब्दात मानण्याची गरज नाही, तर वास्तव असा आहे की हे जी वारस आहेत तर ही वारस आपल्या सगळ्यांना आदर्श ठरत आहेत. आणि म्हणून असे जर वारस आदर्श असतील तर त्यांची आई किती आदर्श असू शकते हे मला सांगायचं आहे. खरं तर बऱ्याचशा गोष्टी मांडण्यासारख्या आहेत, मी काही जास्त बोलत नाहीये, पण काही गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचंच वाटतंय. एकदा ताई म्हणजे आत्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षिका होत्या आणि त्याच्यानंतर परिवेशिका झालेल्या आहेत. सोलापूरमध्ये दलित समाजामध्ये किंवा भटक्या समाजामध्ये आज कुठल्याही एखाद्या तालुक्यात एखाद्या गावात जावा, जेव्हा त्या ठिकाणी शिक्षण असते, शिक्षण समिती असते, तर त्या ठिकाणी जेव्हा समितीची चर्चा होते, मीटिंग होते, तेव्हा हाच विचार केला जातो की इथं शाळा आहे तर या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, बसायची व्यवस्था असली पाहिजे, पण त्याच्या विस्तरणीकरणाचा विचार मात्र कोणी मांडत नाही. भगवंत सरकार काय करेल. परंतु शारदा आत्या जेव्हा इथं परिवेशिका म्हणून कामाला राहिल्या होत्या तर 27 शाळा निर्माण केल्या गेल्या. जिथं जिथं भटक असेल, अनुसूचित असेल, जनरल असेल, सगळ्या मोहल्यामध्ये 27 शाळा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्या शाळा पहिल्यांदा चालू करण्यासाठी खर्च पण केला. कारण तुम्हाला माहिती आहे ना, एखादी शाळा निर्माण करत असताना आधी स्वतःच टाकावं लागतं आणि मग हळूहळू ते तयार होत असतात. आज 27 शाळा निर्माण करणारी महिला या महाराष्ट्रात कुठं असेल तर तुम्ही मला सांगा. आणि म्हणून अशा या आत्यांच्या कामाचा उहापोहा तुमच्या समोर झाला पाहिजे. तुमच्या समोर जर हे झालं नाही तर मग येणाऱ्या पिढीला देखील कळणार नाही. आणि म्हणून अंबादास शिंदे यांच्याकडे बघत असताना अंबादास शिंदे सातत्याने शारदा आत्याच्या माग महात्मा फुलेच्या रूपाने उभा राहिले. आणि ते नुसते उभाच राहिले नाहीत तर त्यांना जर एखादा फोन आम्ही केला आणि सांगितलं की सर आज परंड्यात जयंती आहे, वर्षावासाचं किंवा पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, तर सर म्हणायचे बोल ना तुझ्या आत्याला. आत्या जर होई म्हणली तर माझं काय नाही. अहो महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या माणसांना, मोठ्या मोठ्या महिलांना फोन करून बघा आणि विचारा की ताई तुम्ही आज येता का आमच्या इथं व्याख्यान आहे. तर ते म्हणते बाबा 10,000 रुपये द्यावे लागतील. किती हजार द्यावे लागतील? 10,000, 20,000, 25,000 रुपये एका कार्यक्रमाला मागणाऱ्या महिला तुम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर दिसतील. पण या आत्या जेवढ्या दिवस या ठिकाणी आल्या, या जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात फिरल्या, एकाही वेळेला 1,000 रुपये किंवा 500 रुपये किंवा 100 रुपये कधी त्या माऊलीनं घेतले नाहीत. जेव्हा परंड्याला आल्यावर मी म्हटलं ताई किती वेळेस येणार, तेव्हा ते म्हणतात की बाबासाहेबांच्या पुण्याने मला 50,000 पगार आहे, 20% खर्चायला सांगितलं तर मला 50% जरी खर्च केला तरी माझ्या पतीलाही तेवढीच पगार आहे असं म्हणणार माणूस, अशी म्हणणारी महिला कुठं जर असेल तर सांगा. मग ती प्रत्यक्ष वागली तिच्याबद्दल नको का आपण गुणगान गायला? जी वागली आता तर कालखती झाल्या, ती एप्रिल मध्ये गेल्या. वर्ष श्राद्ध लोक काय काय करून करतात माहित नाही, पण वर्ष श्राद्धाची वाट न पाहता माझी पत्नी पुण्यात मेली, तिचा सगळा सोलापूर मध्ये आहे आणि त्या सोलापूर मध्ये मला तिच्या या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतील. ही भूमिका एखाद्या नवऱ्याने कुठं केलेली असेल तर ती बी सांगा मला. नाही खरंच म्हणतोय, खोटं नाही, त्याच्यासाठी किती मोठं काळीज लागतंय. पतीचा असा सन्मान करायला, पतीचं असं गुण सगळ्या समोर मांडण्यासाठी मी जेवढं करील तेवढं करतच राहील. कारण का ही जी शारदा मातोश्री शारदाताई शिंदे हा ट्रस्ट निर्माण केला गेला त्याच्यामध्ये मला पण घेतलं त्यांनी. मी म्हणलं राव सर दत्ता म्हणले तुला काय वाटतंय, तेव्हा मला एवढंच वाटतंय
की हे मातुसरे केव्हा ठरलेले आहेत, तर त्यांचं धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या पद्धतीचं काम त्यांचं आदर्श ठरत आहे. त्याच्यामधून माझ्यासारखी अनेक माणसं निर्माण झालेली आहेत. आणि मग तो आदर्श, तो विचार त्यांचं, ते कामाचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, तर ते पुढं पूर्णत्वाला नेण्याची जिम्मेदारी आपण उचलली पाहिजे. आणि आपल्याही पत्नीला त्यांचा आदर्श देऊन आपल्याला पुढे नेता आलं पाहिजे. आणि जर आपण असं करत नसू तर बोलून काय फायदा आहे? मग तुम्ही म्हणाल तुमची कशी काय पत्नी आली नाही. माझ्या पत्नीला मणक्याचा त्रास झाला, 14 दिवस झालं. त्यांना म्हणलं होतं मी 1 महिन्यापूर्वी, सर माझा काय दान देतो मी तुम्हाला थोडं. ते म्हणले दानाची गरज नाही, ज्यांनी कधीच आयुष्यात स्वीकारलं नाही आणि त्याच्या या कार्यक्रमाला मी दान मागणार नाही, पण तुला द्यायचं असेल तर दे. मी प्रयत्न केला, म्हणलं 10,000 द्यावं. जी माझी बायको 14 दिवस आजारी राहिली, ते आता तर डॉक्टर सांगितलं 10 दिवस तिला हलवू नका लक्षात घ्या. पण आज येताना तिच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे अशा सुंदर कार्यक्रमाला, अशा चांगल्या जिथं मंथन होणार आहे त्या बाहेर जगण्यात, तर ते मंथन ऐकायला मी नसेल तेव्हा माझा म्हणजे जे काय असेल ते माझ्याबद्दलचा उल्लेख तुम्ही करा अशा पद्धतीने. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे त्यांचंही काम चालू होतं, पण हे बी शांत बसले नाहीत, यांचंही चालू काम होतं. आणि यांनी शिक्षण संघटनेच्या माध्यमातून अनेक पद्धतीचं काम केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा एकच तेवढा मुद्दा सांगतो, कोणता? की एकदा काय झालं की परंडा तालुक्यातले आमदार नानासाहेब वासुदेव देशमुख 1967 वेळेला एक ब्राह्मण आमदार भूम परंडा वाशी तालुक्यातून आरपीआयच्या चिन्हावरून निवडून आला होता. लक्षात घ्या, रासू गवईच्या तिकीटावर, आरपीआयच्या चिन्हावर वासुदेव नानासाहेब देशमुख हे निवडून आले होते. सगळ्या महाराष्ट्राला इतिहास माहिती असेल नसेल. आणि मग निवडून आल्यानंतर 5 वर्षाचा कालखंड घातला, पण ते तिकीट जे आणलं होतं ते माझे वडील अर्जुन निकालजी यांनी आणलं होतं. आणि मग अर्जुन निकालजीला असं वाटलं की आता माझ्या पोरासाठी ही माणूस कधीही नेता येईल, तयार होईल. आणि एक वेळा अशी आली की माझं ग्रॅज्युएशन झालं 1994 MA झालं. आणि मी वडिलांपाशी, माझे वडील तहसीलमध्ये स्टॅम्प वेंडर होते, तेव्हा त्या स्टॅम्प वेंडरचं लायसन घेण्यासाठी मी नानासाहेब देशमुखाबरोबर 3-4 उस्मानाबादला गेलो. परंतु दर वेळेला तो अधिकारी म्हणायचा की अगले बार देखेंगे अभी नाही. शेवटी मी थकलो, रडायला लागलो. आणि त्यावेळेला अंबादास शिंदेकडे डायरेक्ट सोलापूरला आलो. मला माझ्याकडे पैसेही नव्हते. अंबादास शिंदे म्हणले काय झालं दत्ता? मी सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी, मला वाटतं आयडी शेख नाव होतं त्यांचं, दुसऱ्या दिवशी शिंदे सर मला घेऊन गेले. आणि अधिकाऱ्याला फक्त एकच प्रश्न केला की यांच्या लायसनचं आजपर्यंत तुम्ही काय केलं? ते पहिल्यांदा तर म्हणले तुम्ही कोण? ते म्हणले मी शिक्षक आहे. मग तुमचं काय? अरे मी संपादक आहे. अहो पण ठीक आहे, मला वेळ नाही, निवडणूक आहेत. अरे ठीक आहे, पण तुम्ही बांधील आहात, तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्ही फक्त या अर्जावर काय इंडोर्समेंट केलेले आहे तेवढी सांगा. तेव्हा अधिकाऱ्याला घाम फुटलेला, घाम फोडायला लावलेला हेच अंबादास शिंदे. मला त्याच वेळेला माझं कॅरेक्टर नसताना, कॅरेक्टर सर्टिफिकेट नसताना त्याच वेळेस लायसन तयार केलं. आणि ती तर माझ्या पाया पडण्याची वेळ आली होती. साप समजाव लायसन तुम्ही. अशा पद्धतीचं नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण आणि भान ज्या परिवाराकडे आहे, त्या परिवाराचा आदर्श आम्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना असला पाहिजे. आणि त्याचा अभिमान पण आपल्याला असला पाहिजे. कारण का? असं आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होणं अशक्य आहे बांधवांनो. आणि म्हणून समाजातल्या चांगल्या व्यक्तीचा गुणगान, गौरव आपण केला पाहिजे. जर समजा योगीराज वाघमारे आयुष्यात खूप काही केलं त्यांनी, आणि आत्ता माझ्या समोर जर ते असतील, तर मी तरुण आहे, तर माझं काम आहे की त्यांना जयविंद करणं. पण आजची तरुण आहे तुम्ही बघा, जर म्हातारा दिसलो हे म्हाताराला चली पडू. अशी वृत्ती आहे. आणि म्हणून त्या वृत्तीला जर संपवायचं असेल, तर शारदाताईच्या आणि अंबादास शिंदेच्या कार्याचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल असंच मला वाटतं. खूप काय काम केलेलं आहे, खूप काय माणसं बसलेली आहे. एक वेळेला 25 वेळेला या सभागृहात मी आलो असेल, पण 25 वेळेला आल्यानंतर कधी कधी मनात असं यायचं या टेजीवर कसं वाटतंय काय माहिती. कारण तुम्हाला आमचे चेहरे चमकतात ना, गोरे गोरे दिसत असतात. इथं बसणाऱ्या माणसाला बघताना खूप आनंद होतोय, पण मनात कुठेतरी अंकुर फुटतोय की मला कधी जाता येईल का तिथं. आज
मला या स्टेजवरून बोलता आलं. मी इथं शिवधर्माचे ते मोठे मोठे श्रीमंत कोकाटे मोठी मोठी माणसं तुम्ही इथं आणली होती, त्या कार्यक्रमाला मला इथं ऐकायला मिळालं होतं. आज त्यांच्या जागेवर मला येता आलं, त्यांचं त्याची जागा मला घेता आली, भंतेच्या शेजारी आयएस अधिकाऱ्याच्या शेजारी मला बसता आलं. हे बसवण्याचं आणि बसण्याचं काम ज्यांच्यामुळे झालं तर त्याचे सर्वस्व श्रेय या आत्याला जाते आणि त्या सराला जाते. कारण मला बोलण्याचं आणि संस्काराचं जे योगदान आहे, जी खलिता आहे, तो त्यांनी दिला आणि म्हणून मी इथं उभा आहे. त्यांच्या या कार्याला 100% मी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यात गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करील. ही जी ट्रस्ट आहे ही श्रेष्ठ. पाण्यासाठी ट्रस्ट निर्माण करतात माणसं, कशासाठी माणसं ट्रस्ट करतात, पण सामाजिक काम करण्यासाठी, शिक्षणाचा प्रसार, धर्माचा प्रसार करण्यासाठी मात्र ट्रस्ट नसतात. आणि ती ट्रस्ट आज ज्यांनी निर्माण केली, ही ट्रस्ट ही फक्त आज सोलापूरमध्ये झालेली आहे, लवकरच ते संपूर्ण मराठवाड्यात करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच बोलतो. आणि या प्रतिमांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. माझ्याकडून वेळ जरी झालेला असला तर म्हणतात ना कधी कधी संधी आलेली सोडायची नसते, तर मी बी सोडली नाही, कारण त्यांचं गुण मांडायचं आहे. आता गडबड तर असते, अहो कुठं बी गडबड, हे तरी चालेल आठपाट पडो का, कुठं बी गडबड सुरू आहे. त्यामुळे गडबड केली वेळेचं भान राखावंच लागतंय, पण ते मांडणंही गरजेचं असतंय. माझ्या परीनं मला जे ज्ञात आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून काय अपशब्द निघला असेल तर मला, मी खेड्यातला आहे, मला तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. कृपया यापुढील वक्त्यांना ताईच्या संदर्भात जे बोलणारे आपलं मनोगत व्यक्त करणारे वक्ते आहेत त्यांनी वेळेचं भान ठेवावं आणि बोलावं, कारण कार्यक्रम खूप मोठा आहे. आपल्याला बऱ्याच जणांना बोलायला द्यायचं आहे आणि सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे, पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. तरी ही सूचना म्हणून सर्वांनी लक्षात घ्यावी अशी विनंती आहे. या व्यवस्थेने इथं जी जात नाही ती जातीची व्याख्या केलेली आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक चळवळीने जी आम्ही प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ चालवतो, जाते ती जात असं त्याला पर्यायाने उत्तर दिलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार संकल्पनेतील जातीविरहित समाजाची निर्मिती जर करायची असेल तर जातीअंताचा लढा आपल्याला लढावा लागणार आहे. आणि शिंदे सरांनी त्यांच्या परिवारांनी जातीअंताचा लढलेला आहे हे विशेष आपल्या राजेंद्र निकाजी सरांनी त्याचं वैशिष्ट्यपूर्ण खरं सांगितलेलं आहे. आंतरजातीय विवाहाची म्हणजे जाती अंताची लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे त्यांनी विशेषत्वाला सांगितलेलं आहे. आणि ते सत्य आहे हे विसरता येणार नाही, कारण बाबासाहेब म्हणाले होते मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम ही भारतीयच आहे. म्हणून आपल्याला कास्टलेस इंडियाची निर्मिती करावी लागणार आहे आणि तेच खरं बाबासाहेबांचं स्वप्न असणार आहे. धन्यवाद. आता खरं तर अण्णाभाऊ साठे जे साहित्यसूर म्हटलं जातं, साहित्य सम्राट ज्यांना म्हटलं जातं, जे जगप्रसिद्ध साहित्यिक आहेत, अशा अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी देखील आता संपत आलेली आहे, 1 ऑगस्टला संपलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जे खऱ्या अर्थाने लाखो भीमशाहिरांचे जे प्रेरणास्थान आहेत, युगकवी वामनदादा कर्डक यांची देखील जन्मशताब्दी सध्याला चालू आहे, तर त्यांचं देखील स्मरण या ठिकाणी केलं पाहिजे. तर वामनदादा म्हणतात, पैदा हो तो भीमसा नर पैदा हो, पैदा हो तो भीमसा नर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर में तेरे भीम का सर पैदा हो, सर में तेरे भीम का सर म पैदा हो. आमची अस्मिता, आमची प्रेरणा आणि आमची ऊर्जा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आम्हाला स्वाभिमानी जगणं बहाल केलं आणि आम्ही मनुष्य म्हणून जगू लागलो, आमचे सत्कार होऊ लागले, सन्मान होऊ लागला. या भीम प्रेरणेतूनच आम्हाला लाभलेला सन्मान आम्ही या निमित्ताने भीमकार्य करणाऱ्या या सर्व अतिथींना देऊ इच्छितो. चला तर सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. बाबासाहेबांच्या ज्ञाननिष्ठेचा वारसा लाभलेल्या प्राध्यापक विजया महाजन शिंदे या मातोश्री शारदाताई अर्थात सावित्रीच्या लेकीकडून आपण सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया. मी प्राध्यापक विजयाताई महाजन शिंदे यांना या ठिकाणी मंचकावर आमंत्रण करत आहे. त्यांनी प्रथमतः या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी शिक्षण अधिकारी व ज्येष्ठ प्रबुद्ध साहित्यिक सन्माननीय योगीराज वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन सन्मान करा. आणि मातोश्री शारदाताईंची देखील लेख विजया महाजन यांनी
शाल आणि पुष्पहार देऊन कलावाशी त्यांना विनंती करतो. ज्यांच्यामुळे मिळालं ते प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणजे धम्मचारी धम्मरक्षित जे मानसरूप तज्ज्ञ होते, रेखी तज्ज्ञ होते, विपसना साधक होते, इतकं नव्हं तर त्रिरत्न बौद्ध संघाचे उर्गेन संघरक्षितांचे दुभाषी म्हणून ज्यांनी काम केलं, बौद्ध धर्माचा गाढे अभ्यासक विचारवंत आणि बुद्ध प्रवचनकार म्हणून ज्यांचं महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर प्रबुद्ध जगतामध्ये ज्यांचं नाव होतं अशा धम्मरक्षितांची देखील आज त्यांचं स्मरण होत आहे शिंदेताई. कारण शिंदेताईंना घडवण्यात त्यांचं देखील मोठं योगदान आहे तर त्यांचं स्मरण आपण केलंच पाहिजे. आज ज्या अनेक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गौरव होणार आहे तो गौरव मातोश्री शारदाताई शिंदे यांच्याकडून होणार आहे. कारण भगवान बुद्धांनी बौद्ध धर्मामध्ये जे आहे ते अनित्य आहे असं म्हटलेलं आहे. मनुष्य जन्म हे अनित्य आहे. या नियमाप्रमाणे मनुष्याचा जन्म होणं म्हणजे मृत्यू होणारच, निबाण होणारच. परंतु समाजासाठी आंबेडकरी चळवळीसाठी धम्म चळवळीसाठी जगणारी माणसं खूपच कमी आहेत. ज्यामध्ये शारदाताईंचा उल्लेख करावा लागेल. वडील नामदेवराव दिलपा हे पोलीस खात्यात, घरातूनच शिस्त. भाऊ चंद्रकांत दिलपा राष्ट्रपती पदक विजेते आणि पती शिंदे सर तर लढाऊ नेतृत्व. चळवळीचा वारसा दोन्ही घरात असल्यामुळेच शिंदे आणि दिलपाक परिवार एकत्र येऊन हा ट्रस्ट निर्माण केलाय असे प्रेरणादायी विधायक उपक्रम व्हावे म्हणूनच आता आपण ज्यांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे अशा शारदाताईंचा भव्य अशा प्रतिमेस पुष्पहार घालून या ट्रस्टचे उद्घाटन करण्यात यावे अशी सूचना मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगीराज वाघमारे यांना विनंती करत आहे. गुलाब पुष्प अर्पण करावं. बंतीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आबासाहेब देटणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र निकाळजी साहेब उपस्थित आहेत. ट्रस्टचे सचिव सन्माननीय अशोक दिलपाक साहेब आहेत. त्यांचे सुपुत्र राजीव अंबादास शिंदे सर आहेत. प्राध्यापक विजया महाजन आहेत. या सर्व परिवाराच्या वतीने, पाहुण्यांच्या वतीने आणि सर्व आपल्या उपस्थितांसमोर या ट्रस्टचं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं आणि प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी त्यांनी जे बौद्ध धर्माची आपल्याला दीक्षा दिली आणि बौद्ध पूजापाठ या पुस्तिकेचं देखील त्यांनी लेखन केलं तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बौद्ध पूजापाठ या बुद्धवंदना संग्रहाचं प्रकाशन सोहळ्याचा आनंद आपण घेऊयात. अंबादास शिंदे परिवाराने हा छोटासा ग्रंथ पुनर्मुद्रित केला असून त्याचे प्रकाशन वंदनीय भंते संघपाल यांच्या हस्ते होत आहे. त्या ग्रंथाचं त्यांनी प्रकाशन करावं अशी मी आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. औरंगाबाद येथील भंते संघपाल यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बौद्ध पूजापाठ या छोट्याशा ग्रंथाचे प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने ही छोटीशी पुस्तिका सर्वांना भेट दिली जाणार आहे. मोफत वाटप होणार आहे. बौद्ध संस्थेला वाटप होणार आहे. शिवाय बौद्ध विहारात वाटप होणार आहे आणि बौद्ध उपासकांना देखील या ग्रंथाचं वाटप होणार आहे. जवळजवळ 3000 ग्रंथ या ट्रस्टच्या वतीनं छापण्यात आलेले आहेत आणि ते मोफत वाटप करण्यात येणार अशी मी या ठिकाणी जाहीर करतो. सन्माननीय संतोषजी गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त यांचं आगमन इथं झालेलं आहे. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे या मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करत आहे. प्राध्यापक विजया महाजन यांना विनंती करतो की कृपया त्यांनी यावं आणि त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. प्राध्यापक विजयाताई महाजन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय संतोषजी गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त या ठिकाणी या मंचकावर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. तर आताच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बौद्ध पूजापाठ
या छोटीशा पुस्तिकेचं प्रकाशन बंते संगपाल यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. तरी पुस्तिका आपल्या समोर येण्यासाठी कुणाल दिलपाक यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याचं मांडणी असेल किंवा निर्मिती करण्यासाठी प्रकाशनासाठी जे वेळ देऊन त्यांनी खूप सुंदर असं पुस्तिका तयार केलेली आहे ते सर्वांना आपल्याला दिली जाणार आहे. तर त्यांचंही या ठिकाणी या ट्रस्टच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शिंदे परिवारांनी या ठिकाणी या बौद्ध पूजापाठ या पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे. तर या ठिकाणी मी एक गीत आपणासमोर गात आहे. धम्माला अनुसरून गीत आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि त्रिशरण नमामि. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि त्रिशरण नमामि. बुद्ध महान धम्म महान संघ है महान. बुद्ध महान धम्म महान संघ है महान. तीनों का अनुसरण करो तो निश्चित है कल्याण. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि त्रिशरण नमामि त्रिशरण नमामि. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धम्म इज माय हार्ट अँड हार्ट इज धम्म. माणसाला जर हृदय नसल्यास मनुष्य जगू शकत नाही त्याप्रमाणे धम्माची आवश्यकता प्रत्येक मनुष्याला आहे असंच बाबासाहेबांना सांगायचं होतं. म्हणूनच आपले प्रबुद्ध राजे सम्राट चक्रवर्ती अशोकानंतर 1200 वर्षा परागंत झालेल्या बौद्ध धर्माचे पुनर्जीवन युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 साली देहू रोड येथे भारतातील पहिल्या बुद्ध विहाराची निर्मिती करून बुद्ध मूर्तीची स्थापना केली. जी बुद्ध मूर्ती जागतिक बौद्ध परिषदेतून रंगून येथून आणली होती. तिथल्या वनू राजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 भगवान बुद्धाच्या अभय मुद्रेतील पांढऱ्या शुभ्र मूर्त्या भेट म्हणून दिल्या होत्या. त्यातली एक मूर्ती आग्र्यामध्ये आहे आग्र्याच्या बुद्ध विहारात आणि दुसरी मूर्ती ही डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांसमवेत 25 डिसेंबर 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे स्थापन केली. आणि त्यानंतर 2 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 म्हणजे नागपूर मुक्कामी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तथागत म्हणतात, आफ्टर माय डेथ धम्मा शॅल बी युअर टीचर, फॉलो द धम्मा अँड ट्रूथ टू बी. म्हणजे माझ्या नंतर धम्म हाच तुमचा खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. म्हणूनच मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास प्रबुद्ध भारताची विस्मृती आता काळालाही शक्य नाही. चला तर मग भारत बुद्धमय करण्यासाठी आपण औरंगाबाद येथील भंते संगपाल यांच्या धम्म प्रवचनाने श्रवण करूया. त्यांचं धम्म प्रवचन ऐकूया. वंदनीय भंते संगपाल यांना या ठिकाणी मी मंचकावर बोलवत आहे, त्यांनी धम्म प्रवचन द्यावं. कार्यक्रम थोडा बदल करण्यात येत आहे. या ठिकाणी या काही मान्यवर वक्ते शिंदेताईंच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्या वक्त्यांना मी इथं बोलावतो, त्यांनी कृपया बोलावं. भाऊसाहेब कांबळे जे कुर्डाळून नाही तर आलेले आहेत, त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. मातोश्री शारदाताईंना प्रथमतः मी वंदन करतो, अभिवादन करतो. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूजी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. मला अचानक या ठिकाणी सेवाजीवाला निमंत्रण दिलं, आमंत्रित केलं. शारदाताईंचा जो इतिहास मगाशी सांगितला निकाजी सरांनी तो अत्यंत खरा आहे. कारण शारदाताई आणि शिंदे सर कुर्डवाडीमध्ये अनेक वेळेस व्याख्यान द्यायला आले आणि त्या ठिकाणचा साक्षीदार हा मीच आहे. आज माझं वय 66 आहे. त्या ठिकाणी अनेक वेळेस येताना
कधीही ताईनी हे मानधन वगैरे काही मागितलं नाही. दुसरं एक निकाळच्या सरांनी जे आता आंतरजातीय विवाह सांगितलं, तर 1984 किंवा 85 जी गोष्ट आहे, शिंदे सरांचे एक मित्र होते भाग्यवान शिंदे आणि त्यांचा विवाह आंतरजातीय विवाह सोलापूर येथे पानगर हायस्कूलमध्ये मातोश्री शारदाताई शिंदे आणि अंबादास सरांनी त्यावेळेस लावून दिला. त्यावेळेस आंतरजातीय विवाह आला, कडवा विरोध होता लोकांचा, तरी सुद्धा पानगर हायस्कूलमध्ये मातोश्री शारदाताई आणि अंबादासश्री सरांनी तो विवाह मोठ्या प्रमाणात लावून दिला. त्या विवाह सोहळ्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले होते आणि तो विवाह सोहळ्याला पोलीस बंदोबस्त भरपूर होता. वास्तविक पाहता त्यावेळेस आम्ही सर्व हे सरांचे कार्यकर्ते होतो. मी रेल्वे जरी असेल तरी मी सरांच्या सानिध्यात होतो. गेली 40 वर्ष आमची मैत्री आहे सरांची आमची आणि सरांच्या विचारधारेतून आम्ही काम करत आहोत. त्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांनी बोलून दाखवलं की अंबादास शिंदे सरांनी एसीवर दरवळ टाकला. अरे याचं कारणच असं होतं की ती जी ताई होती भाग्यवान शिंदेची म्हणजे ती त्याच भागात राहत होती आणि सरांचे कार्यकर्ते आफाड त्या ठिकाणी आले होते. पोलीस बंदोबस्तही भरपूर होता आणि अशामध्ये त्यावेळेस आंतरजातीय विवाह कडवा विरोध होता, तरी त्या ठिकाणी सरांनी आणि मातोश्री शारदाताई शिंदे फार मोठ्या प्रमाणात तो लग्न सोहळा बौद्ध धर्मी प्रजेने करून दिला. त्यानंतर सरांनी ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोशी संघटना स्थापन केली, त्यानंतर सरांना आम्ही महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस पद दिले. आज ही संघटना राज्यभरात खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेली आहे आणि त्यामध्ये सरांचं आम्हाला सततचं मार्गदर्शन आहे. आणि ताईंच्या शारदाताईंच्या विषयी जर सांगायचं म्हणलं मातोश्रीच्या, तर फार काय आहे, पण तो अचानकच मला सांगितलं आणि अगोदर जर मला त्यांनी कल्पना दिली असते सरांनी की बाबा तुम्ही काहीतरी बोला, तर मी काहीतरी स्टडी करून आलो असतो बोलायची. कारण आता निकाजी सरांनी सांगितलं की उस्मानाबाद वगैरे या ठिकाणी ताई गेल्या. ताई आयुष्यामध्ये कुणाचा एक रुपया घेतला नाही, कारण हा एकमेव साक्षीदार मी आहे. माझं वय 66 आणि हा मी साक्षीदार आहे की ताईंनी सरांनी आतापर्यंत की कुठं व्याख्यानाला गेले, कोणाचं काम केलं, एक रुपया सुद्धा कधी घेतलेला नाही आणि कधी अपेक्षाही केली नाही. आणि त्याचप्रमाणे सरांच्या आणि मातोश्री शारदाताईंच्या पावलावर पाव देऊन आम्ही आमची संघटना कार्यकर्ता आहे. या ठिकाणी मला जे संयोजकाने बोलण्याची संधी दिली आणि अचानक सांगितलं त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो. जय हिंद, क्रांतिकारी जय भीम. आता यानंतर के एम कांबळे साहेबांना मी या ठिकाणी बोलावत आहे, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्ट यांच्याद्वारे आयोजित आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे ट्रस्टचे संस्थापक माननीय अंबादास सैदू शिंदे मंचावरील योगराज वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री संतोष गायकवाड साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1-2 सोलापूर माजी DYSP विजयकुमार देटणकर साहेब बंते संघपाल आणि मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे या सर्वांचे मी स्वागत करतो. मी पहिल्यांदाच इथे बोलायला लागलोय. मी पोलीस खात्यात असल्यामुळे मला बोलायचा योग नाही, पण खाली बसल्याने मला बोलता येत होता, पण मी थोडस वाचून गेलं समजून घ्यावे. शारदाताई अंबादास शिंदे ही माझी मोठी बहीण, तिला आम्ही ताई म्हणायचो. आमच्या आईनंतर प्रत्येक वेळी आम्हाला ती लहानपणापासून मार्गदर्शन करत होती. कोणत्याही नेहमी आलेल्या संकटांना परिस्थितींना हसत सामोरे कसे जायचे अशी
कशी अशी प्रेरणादायी आमची शारदाताई हिचा आज वाढदिवस. तिच्या सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक कार्याबद्दल बोलावं तितकं थोडेच आहे. जीवन गौरव पुरस्कार आज आपण ताईच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचे कार्य या वर्षापासून करतोय. याचे कारण म्हणजे ज्या प्रेरणेने, ज्या कष्टाने, ज्या उद्देशाने व ज्या कळकळीने शारदाताईंनी सामाजिक, धार्मिक कार्य आयुष्यभर अविरत केले, त्या कार्याचा गौरव आपण सामाजिक पुरस्कार वितरित करून करणार आहोत. शारदाताई ही लहानपणापासून जिद्दी, चिकाटी असलेली होती. तिला आम्ही मिळून घरात सर्व सहा भावंडे होतो. ती सर्वांनी प्रेमाने आमची प्रेमाने विचारपूस करायची. अशी प्रेमताई जरी असली तरी ती तितकीच शिस्तीची होती. घरामध्ये सर्वांना शिक्षणाचे महत्व सांगत असे, तसेच ती आम्हाला फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, गाडगे महाराज, माता रमाई, माता जिजाऊ यांचे महत्व पाठवून सांगत असे. अंधश्रद्धा कशी असते ते ती नेहमी आम्हाला पटवून सांगत असे. आम्हाला बौद्ध धर्माचे महत्व पटवून देत असे. तसेच मी सेवानिवृत्त झाल्यानंतर, म्हणजे सेवानिवृत्त असेपर्यंत मला सामाजिक कार्याचं, म्हणजे पोलीसमध्ये असल्यामुळे मला भाग घेता येत नव्हता. आणि मला तिने प्रेरणा दिली की आता सेवानिवृत्त झाल्या तू काय करतो. म्हणजे मला सामाजिक कार्याची आवड आहे. तर मी माझ्या गावाकडे, कुंभारी माझं गाव आहे, तुळजापूर तालुक्यात गाव आहे, तर त्या ठिकाणी एक चाप्याचं फांदी इथं सीबीआरपीच्या पाठीमागे पडली होती. तर ती फांदी मी तिथे विहाराजवळ लावली होती. तर त्या फांदी लावल्यानंतर एक 8 दिवसाच्या आत त्याला पिवळी फुलं आली. त्यानंतर माझ्या डोक्यात कल्पना आली की बाबा या ठिकाणी आपण वृक्षारोपण करावं. मग आम्ही आमच्या दिलबाग मध्ये जे सरकारी अधिकारी आहेत ज्यांच्या आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही त्या ठिकाणी मोठी झाडं, म्हणजे 5-5, 6-7 फुटे झाडं आणि लोखंडी झाडं त्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या विहाराच्या परिसरात लावले. आज आमच्या कुंभारीच्या ग्रामस्थ आलेले ते सांगतील त्याबद्दल. आणि तिथला परिसर सुशोभित केला. त्यानंतर मला त्या ठिकाणी म्हणजे आवड निर्माण झाली. मग आम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायतीसमोर, इथे कटके साहेब होते, टीजी ऑफिसर सर संतोष गाकड सर, इथे कटके साहेब होते, त्यांच्या पहिल्यांदा आम्ही तिथं कुंभारीमध्ये एमपीसीचा एक तिथं प्रोग्राम घेतला स्पर्धा परीक्षेचा. आणि माझे वडिलांनी 1942 ला गाव सोडले असल्यामुळे गावात मला कोण ओळखत नव्हता. मग कार्यक्रम घेताना गावात सर 4 वेळा लाईट बंद पडली. का बंद पडले ते कारण मला नंतर कळालं की आता तुम्हाला गाव दिसलं का म्हणून. बरोबर आहे ना, पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटीलांचे साक्षीदार आहेत, ते आले ते. तर त्यानंतर मग मी त्या गावामध्ये शिवजयंती साजरी करायची ग्रामपंचायत समोर घेतली. आणि आपल्या सोलापुरातल्या धाडगीच्या वक्त्या ज्योती वाघमारे यांचं पहिला आम्ही तिथं प्रवचन घेतलं कुंभारीमध्ये. त्यानंतर जिजाऊ जयंती घेतली. आणि त्यानंतर जेवढे महापुरुष होते आहेत त्यांच्या महापुरुषाच्या जयंत्या ह्या आमच्या बौद्ध विहाराच्या इथं बुद्ध वंदने साजऱ्या व्हायला लागल्या सुरुवात. आणि लहान मुलांची भाषणं, लहान मुलांच्या भाषणाला प्रेरित करून लहान मुलं आम्ही जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 4 मुलं आता तयार केले सर. ज्यावेळेस मी संविधान दिनाचा कार्यक्रम घेतला होता तर एक मुलगा आता भाषण करावा. ज्यावेळेस जिजाऊ जयंती घेतली त्याच गावातले 17 मुलं आले होते सर.
17 मुलं आले आणि ते मुलं गोबड्या आवाजात बोलत होते. एक 2 मिनिटं बोलले, 3 मिनिटं बोलले, मग त्यांना ते शिवाजी महाराजचं पुस्तक, त्यांना 50 रुपये गिफ्ट, त्यांना त्यांच्या कौतुकाचे थाप आणि त्यांचे आई वडील शेतात खुरपणारे त्यांचे नावं त्या तिथल्या दैनिकाच्या पेपरला आले, लोकनाथला आले. मग आई वडिलांना एवढं कौतुक झालं की माझ्या मुलाचं नाव पेपरला आहे. आणि त्यानंतर मग आम्ही रमाई जयंती घेतली गावामध्ये, रमाई जयंती घेऊन रमाई पुरस्कार दिला. तर गावामध्ये जे आदर्श महिला आहेत ज्यांनी मुलांना उच्च शिक्षित केलं असा आम्ही गावातला सर्वे केला. त्यामध्ये 2 मराठा समाजाच्या महिला आणि 1 चांभार समाजाची महिला. जे चांभार समाजाची महिला होती त्यांनी दोन्ही मुली MBBS केली होती, दोन्ही मुली MBBS. आणि दुसरे होते ते MSCBचे अध्यक्ष होते वडणे म्हणून, आणि त्यांचा मुलगा IIT ला, त्याच्या भावाचा मुलगा MBBS. त्या मातांना पण आम्ही रमाई पुरस्कार देऊन सत्कार केला. DYSP आणि तिथे PA आणि DYSP आले होते तुळजापूरचे, शाल श्रीफळ पेटावर घालून दिला. असे आम्ही सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी करतो. जातीय सलोखा तिथं गाव आहे आणि हे सर्व जे करायचं मागे आहे ती आमची ताई, ती आमची इंजिन होती. आम्ही धन्यवाद दिलपक साहेब, मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल संस्था या ट्रस्टचे ते सन्माननीय सचिव आहेत अशोकजी दिलपक साहेब. तर आता यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय आबासाहेब दैटणकर यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करत अशी मी त्यांना विनंती करतो. रिटायर म्हणजे मी राजीनामा दिला नसता तरी महाराष्ट्राचा DC झालो असतो ही वस्तुस्थिती खरी. त्याला IG म्हणायचं आमच्याकडे. ही माझी थोडीशी ओळख. तुळजापूर तालुक्यातलं एक कुंभारी गाव, छोटंसं आहे, मी गेलोय तिथं. विशेष म्हणजे ताईंबरोबरच गेलोय त्या गावात. त्या गावातला पाहिलेला बदल खूप आश्चर्यकारक. खरं ते दिलपाक फॅमिली ताईंच्या विचारांनी पुढं जाऊन बरीचशी शिकली. आता दिलपाकांचे एक जावई इथं बसलेले सेल्स टॅक्सला इन्स्पेक्टर होते, त्यांची मुलगी तरू ही आहे. ती फॅमिली सुद्धा बरीच शिकलेली, दिलपाकांची फॅमिली सुद्धा. अंबादास शिंदेंची शिकली ते दिलपाकांचे जावई होते म्हणून असं मला कधी कधी वाटतं. त्याच्यात त्या मातोश्रीचा गौरव आहे. खरंच आई, आईने केलेले संस्कार हे सद्गृहस्थ खूप लहानपणापासून मला माहिती आहेत. सामाजिक चळवळीत पूर्णपणे झुकून दिलेली ही व्यक्ती आणि त्याबरोबर त्या मातोश्रीने काढलेले दिवस आश्चर्यकारक आहेत. कसं रसायन जुळलं होतं आम्हाला कधीच समज. झालं, लग्न झाली, शिक्षक होते, धर्माकडे दोघेही वळले गेले, दोघांनी मिळून सर्व कारभार पाहिला. आज मराठवाड्यात खूप मोठं नाव आहे. नाव घेतलं जातं अंबादास शिंदेंच्या पत्नी शिंदे ताई. दिलपाकांची कन्या किती जण म्हटलो मी म्हणतो. खरंच आश्चर्य त्या घराचं. कधीतरी स्वतःच्या कुडाच्या घरात राहणारी माणसं समाजासाठी काय करू शकतात ते एक उत्तम उदाहरण आहे कुंभारीतला. कधी जाऊन या कुंभारीला. कुंभारीविषयी मी जास्त बोलत नाही कारण मला ताईविषयी बोलायचं होतं, वेळही खूप कमी. मी खरं तर आमच्या माननीय वक्त्यांचं भाषण ऐकावं ह्याच्यात मी आहे. ते कुंभारी आज खरं तर कार्यक्रमाला सर्वांचीच नावं पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होती. त्यात आदरणीय बंतेजी, संघपाटी अध्यक्ष, माझे खूप लहानपणीचे दोस्त अंबादास शिंदे, ज्यांना ऐकण्यासाठी मी इतक्या लांबून आलो. खरं त्यांच्या ह्याला येणारच होतो पण ते येणार आहेत म्हटल्यानंतर खूप त्यांना जास्त वेळ द्यावा अशा दृष्टिकोनातून मी विचार करतोय. ते माझे गुरु
वाघमारे साहेब, ज्या निकालजींनी अत्यंत सटीकपणाने वर्णन केलं शिंदेताईंचं, ते निकालजी साहेब माझा मित्र एक बसलेला आहे, डीसीपी भालेराव, ईसीपी सोलापूरचे इथं आहे, शिक्षणाधिकारी आहे, आणि हे सगळे असताना एक आठवण मला होते, ज्या दिलपाकांची एक जावई सीता सावंत नावाची, ज्याचा सामंत लावता पॅन्थरचा इतिहास जर सोलापूरचा माहिती नसेल तर मी आज तुम्हाला बोलून टाकतो की पॅन्थरचा पहिला अध्यक्ष आणि पहिला पॅन्थर हा सीता सावंत होता, त्याचं नाव बाबू वारले, ते आता आपल्यात नाही आहेत, पण झंझावात काय असतो ते बाबूकडून आम्ही शिकलो. त्या बाबूचं नाव कोणी घेणार नाहीत, कारण आम्हीच मोठे होतो, आम्हीच खूप मोठे आहोत, आणि आमच्यामुळेच हे सगळं चांगलं असं झालं. अंबादासजी शिंदे सुद्धा पॅन्थरच्या चळवळीचे खूप निगडीत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज शिकवणारे सुद्धा दलित पॅन्थरच आहेत, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राला महात्मा फुलेंची ओळख करून देणारे सुद्धा पॅन्थरच होते, हे लक्षात घ्या. छत्रपती शाहूची ओळख या जगाला करून देणारे सुद्धा पॅन्थरच होते, हेही लक्षात घ्या. आणि त्या पॅन्थरच्या ह्याच्यात अंबादास शिंदेचं नाव खूप जोशाने घेतलं जायचं. पॅन्थर होते, पॅन्थर गुरु शोधत होते. गुरु होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यात ज्यांचा ज्यांचा हात होता तेही आमचे आम्ही गुरुच मानले, आणि आम्ही ह्यांची ओळख, खरी ओळख जगाला करून दिली. इतिहास काय म्हणतो मला माहिती नाही, परंतु सत्य काय हे मात्र पॅन्थर सांगत होत. तशाच प्रकारची एक चळवळ, खरं तर चळवळीची खूप आवश्यकता आहे, आता जास्त बोलत नाही राजकारणावर, आवश्यकता आहे हे सत्य. अंबादासजी शिंदे आपण अजूनही तो विचार करा, आणि तरुणांना आणखी एक चळवळ पुढे मांडावी ही माझी इच्छा राहील. ताईंची चळवळ जी आहे ते आम्ही सगळे पुढे नेऊच, मी आपल्या सगळ्यांना तसं वचन देतो. शिंदे साहेब बऱ्याचशा गावातून बरेचसे दलित तिथं आले असण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने एक काम करा, पॅन्थरमध्ये तुम्ही असाल, काम केलं होतं का नाही माहिती नाही, पण जर असाल तर तुमच्याविषयीची 10-15 ओळी माहिती असलेली आणि तुम्ही काही थोडंफार कार्य केलेलं असलं तर ते लिहून ठेवा. तुम्हाला लवकरच कोणत्या ठिकाणी ते पोचवायचं आहे हे सांगितलं जाईल. आणि महाराष्ट्राच्या दलित चळवळीची सुवर्ण पानं प्रत्येक खेड्यातून तयार झालेली आहेत, शहरात नव्हे, हेही लक्षात घ्या. आणि त्या खेड्याचा पॅन्थरचा इतिहास पुढं आला पाहिजे, त्यांनाही मानाचं पान मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा राहील. मी आपण सर्वजण इथं आलात, अध्यक्षांच्या खरं तर मी आभारही मानतो. आपल्या पत्नीचा सन्मान कसा करावा यासाठी मापदंड आहेत आमचे अंबादासजी शिंदे. त्या सर्वांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांनी ज्यांना ज्यांना घडवलं त्यांना सुद्धा, आणि आपल्या सर्वांना मी प्रणाम करतो. जय भीम, जय महाराज. धन्यवाद सर. गायकवाड सर बोलणार. या ठिकाणी सन्माननीय गायकवाड साहेब उपस्थित आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त संतोषी गायकवाड यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, आदरणीय भंतेजी, आदरणीय आपले दयटंकर साहेब, शिक्षण अधिकारी साहेब, आमचे मित्र दिलपाक साहेब आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य, मला फारसं नाव माहीत नाही, माफ करा, आणि सर्व बंधू भगिनींना. खरं तर 8 दिवसापूर्वी दिलपाक साहेब माझ्याकडे आले आणि असा असा कार्यक्रम आहे असं सांगितलं, तर मी बघून, ऍक्च्युली आता हे मला जास्त माहिती नाही, मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्ट, परंतु हा जो कार्यक्रम यांनी हे केलेला आहे, म्हणजे जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये लोक असे चंदनासारखी झिजत असतात, भरपूर कामं करत असतात, परंतु त्यांच्या कामाची पावती जी असते कुठेतरी कोणीतरी कौतुकाची थाप मारावी, तशी थाप मारण्याचं काम ह्या ट्रस्टने आज केलेलं आहे. तर ते जे समाधान मिळतं
ते काय औरत असतं अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी उत्कृष्टपणे सुंदर अशा कार्यक्रमाला मला बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे फार फार खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर असंही पुढे पुढील आयुष्यात ह्यांनी असेच वेगवेगळे कार्यक्रम पार पाडावेत आणि साहेबांनी जशी सांगितली चळवळ खरंच आपल्याला चळवळीची गरज आहे आणि तरुणांनी पुढे येण्याची सुद्धा गरज आहे. जी पोकळी निर्माण झालेली आहे ते पोकळी भरून काढण्यासाठी कोणीतरी यावे. म्हणजे माननीय अंबादास शिंदे साहेबांनी जो पॅन्थरचा काय म्हणतात त्याला वाटचाल केलेली आहे त्या पद्धतीनं पुढे येण्याची गरज आपल्याला आहे आणि या ट्रस्टला मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी यांचा आभार आहे. जय हिंद जय भीम. धन्यवाद गायकवाड सर. आता यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय योगीराजजी वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त करत असे धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय अंबादास शिंदे सर, आदरणीय बंतेजी, आबासाहेब दैठणकर, या ठिकाणी आलेले पोलीस अधिकारी माननीय गायकवाड साहेब, सभागृहामध्ये बरीचशी मंडळी आहेत, शारदाताई शारदाताई शिंदे यांच्या जन्मोत्सवामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. खूप आनंदाची गोष्ट आहे. शारदाताईंचं कार्य राजेंद्र निकाळजे यांनी सांगितलेलं आहे. राजेंद्र निकाळजे शारदाताईंचं त्यांच्या भाषणातून व्यक्त झालेले एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर राजेंद्र निकाळजी यांचं भाषण ऐकल्यानंतर मला स्वतःला इतकं आश्चर्य वाटलं की एक छोटासा मुलगा त्यावेळेचा आणि एक सामाजिक कार्यकर्ता एवढं छानपैकी बोलू शकतो याचं सारं श्रेय शारदाताईंना आहे. मित्र शारदाताई आम्ही ज्यावेळेस कुंठाणा केला संजय नगरमध्ये राहत होतो आमच्या घरा शेजारी त्या असायच्या. शिंदे सरांच्यामुळं परिचय झाला ही गोष्ट वेगळी आहे. शिंदे सरांचा परिचय अगोदरचाच होता. एक शिक्षणाधिकारी या नात्यानं मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस शिंदे सर आम्हाला जरा थोडी भीती वाटायची की हा ग्रस्त कुठल्या वेळेस रागाला जाईल आणि काय फाडकडनं बोलेल ते सांगता येत नाही. त्यामुळं आमचे शिक्षणाधिकारी पवार साहेब किंवा इतर अधिकारी आम्हा सगळ्या उपशिक्षणाधिकाऱ्यांना बोलवत असत आणि बघा तुमची माणसं सांभाळून घ्या तुमची माणसं सांभाळून घ्या. शिंदे सरांचे क्लासमेट तुना लोंढे साहेब आज ते आपल्यात नाहीत. ते क्लासमेट असून सुद्धा त्या क्लासमेटची शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिंदे सर मात्र काही कधी करत नसत. मला आठवतं एक प्रकरण असं होतं की लोंढे साहेब सांगतात अरे अंबादास असं म्हणू नका असं करू नका तुम्ही कार्यकर्ते आहात शिक्षकांच्या प्रश्नासाठी आलात परंतु माझ्याकडे बघून तरी निदान हे करा का तुमच्याकडे काय बघायचंय. आमच्या शिक्षकाचे जर प्रश्न तुम्ही सोडवत नसाल तर तुम्ही अधिकारी कसले मित्र तरी कसले एवढा स्पष्ट वक्ता एक पॅन्थरचा कार्यकर्ता शिक्षकांचा सुहृदयी असा माणूस आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे शारदाताई. शारदाताई आपण त्यांचा प्रतिमे तर पाहतोच त्यांचा चेहरा सतत हसमुख. कितीही माणूस समोर उभा असला रागावलेला असला चिंतातूर असला तर शारदाबाईंच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहिल्यानंतर माणसाला असं वाटतंय बस जगामध्ये जे सुख आणि आनंद जे आहे ते अशा व्यक्तीकडेच आहे. शारदाताई सम्राट हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायच्या. गंमत अशी आहे की सगळी सुशिक्षितांची ती कंपनी सुशिक्षितांची घर. परंतु मला एक आठवतो की एका जयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी मला पाहुणा म्हणून बोलावला. ताईने बोलावलं म्हटल्यानंतर मी गेलो आणि मी म्हटलं मॅडम आपण याच गल्लीतले आणि मग मला पाहुणा कसं काय तुम्ही बोलवलं. नाही तुम्ही आलं म्हणजे मुलांना चार गोष्टी सांगू शकाल एखाद दुसरी जातक कथा तुम्ही सांगा म्हणाल्या त्या. मी गेलो पाहतो तर काय
अवघे 10-12 मुलं समोर बसलेली आहेत. एवढी मोठी 25-30 घराची घर बसती आणि 5-7 पोरं 8-10 पोरंच फक्त आलेत ते ऐकतायत. मी म्हटलं मॅडम असं कसं हे सुशिक्षितांची वस्ती असताना सुद्धा या ठिकाणी माणसं कमी आहेत कसं काय? पुरुष मंडळी स्त्रिया तर कुणी आल्याच नाहीत, काय करायचं? सर सुरुवात तर आपण करूया ना. हे आमची जी मंडळी मोठी मोठी माणसं आहेत, अधिकारी वर्ग आहेत ना, ते आपापल्या दारामध्ये खुर्च्या टाकून बसलेत. मला तर असं वाईट वाटलं. खरं म्हणजे या लोकांनी सगळ्यांनी समोर येऊन ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद द्यायला पाहिजे होते. घरात बसून तर कोणीही कुठला टीव्हीवरती सुद्धा कार्यक्रम आपण बघतोच की त्याला का रसिकता म्हणतात का, त्याला का आत्मीयता म्हणतात का? समोर टीव्हीवरची भाषणं ऐकत असताना फार मोठं आपण एकाग्र चित्तानं ऐकतो का? बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम जर लोक दारामध्ये खुर्च्या टाकून लागूनच ऐकत असतील तर त्याला आत्मीयता म्हणायचं का? पण बाबा तरी सुद्धा ताई काही रागावल्या नाहीत, त्यांना काही वाईट वाटलं नाही. त्या म्हणाले आपण सुरुवात तर करूया. मला त्यांचं एकच विशेष वाटलं की त्यांनी लहान मुलांना आमच्या वस्तीतल्या मुलांना घरोघरी जाऊन मुलांची चौकशी करत असत. वास्तविक आता महिला काय करतात, कुणाच्या घरी गेल्या की हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघत असत. त्या आल्यानंतर पदर घ्यायचं, जयभीम करतात किंवा करत नाहीत हे मला माहीत नाही, पण जयभीम करतच नाहीत आपल्या बायका. आता अलीकडे हळूहळू सुरुवात झाली की जयभीम म्हणायची, परंतु त्यावेळेस बायका करत नसत. आल्यानंतर पहिल्यांदा फक्त हळदी कुंकवाचा करंड घ्यायचा, त्यांचं फक्त काय करतं हळदी कुंकवा. मला त्याची आवश्यकता नाही म्हणायच्या मॅडम, मला तुमची मुलं काय शिकतात त्यांचं काय चाललेलं हे मला पाहिजे. मला वाटतंय धम्म राजकारण वगैरेच्या गोष्टीवरती मोघम बोलण्यापेक्षा धम्म संस्कार पहिल्यांदा करणं फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी एक एवढी छोटीशी पुस्तिका त्या काळात प्रकाशित केली होती आणि या पुस्तिकेचं प्रसारण संपूर्ण भारतभर घराघरामध्ये झालं पाहिजे. एवढंच नव्हे, मी लिहिलंय म्हणून नव्हे तर याच्यामध्ये खूप संशोधन करा. लेखकाला आव्हान करत असत याच्यानंतरही तुम्ही धम्म गाथा याचं सुद्धा तुम्ही मराठीमध्ये भाषांतर करा. पालीच्या पुस्तकाचं भाषांतर अद्यापर्यंत कुठं झालेलं नाही म्हणायचं ते, तर अशा काही बुद्ध तत्वज्ञान आहे त्याचं मराठीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि तेच कदाचित मला वाटतंय मॅडम मी उपसा घेतलेला आहे आणि जेथे जातील त्या ठिकाणी ते लहान मुलांच्यासाठी वेगवेगळे संस्कार करण्याचा प्रयत्न करत असत. मुलांनी स्वच्छता राहावी, स्वच्छता असावी त्यांच्यामध्ये. शाळेमध्ये जाताना गवाळ्यासारखं जाऊ नये. आईनं त्याचं लक्ष द्यायला पाहिजे, पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपली मुलं काय शिकतात काय शिकत नाहीत याच्याकडे कटाक्षरं लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी आता आपल्याला असं वाटतं की हे काय सांगायला लागले, परंतु मॅडम ह्या शिक्षिका हाडाच्या शिक्षिका होत्या. त्यांच्या बंधूंनी त्यांच्या बंधूंनी आपल्या बहिणीची जी आठवण सांगितली तर मला सुद्धा एकदा त्यांनी म्हणाले ते आमच्या गावी तुम्ही या. मी म्हटलं तुमचं गाव जरा आडवळणी आहे. आडवळणी आहे म्हटलं तर मग मला थोडंसंच वाईट वाटलं की तिथली मुलं सुद्धा आपली अपेक्षा करत असतील ना. बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्याला चार गोष्टी सांगायचं असं वाटत असेल ना. त्यांचा एक कटाक्ष असायचा मॅडमचा की लहान मुलांना जातक कथा शिकवा, तुम्ही जातक कथा सांगा. बुद्ध तत्वज्ञान जर लोकांमध्ये जावं पोचवायचं जर असेल तर जातक कथेसारखं दुसरं माध्यम नाही आहे. लंबी चौडी भाषणं देऊन फार मोठी उदाहरणं देऊन ते पटणार नाही, पण जातक कथेतून बुद्ध तत्वज्ञान आपल्याला फार लवकर कळते. आणि कथा एक फार मोठं परिवर्तनाचं साधन असतंय. एखाद्या विषयाशी टच होण्यासाठी जर पहिल्यांदा कुठलं जर माध्यम असेल तर ते कथा आहे. आणि म्हणूनच शाळेमध्ये शिक्षक गेल्यानंतर पहिल्यांदा मुलांना सांगतात आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सांगणार आहे म्हटल्याबरोबर मुलं काय करतात, त्यांचं अटेन्शन त्यांचं लक्ष वेधित काय होतं आकर्षित होतं आणि बाकीच्या सर्व गोष्टी सोडून ते शिक्षकाकडे तर मैत्रीने बघत असतात. जातक कथांच्या पुस्तकाचं प्रसारण झालं पाहिजे. जातक कथा ह्या मुलांच्या पर्यंत पोहोचत झाल्या पाहिजेत.
आईनं बालकानं कळवडलाने किंवा त्यांच्या थोड्या भावाने किंवा घरात जे सुशिक्षित आहेत त्या लोकांनी जर जातक कथा मुलांना सांगितल्या तर मला वाटतंय की आपल्या बुद्ध धर्म प्रसार आणि प्रचारामध्ये जे अडथळे ते आपोआप दूर होतील. कारण का तुम्ही आम्ही सगळे शिकलेले माणसं आपण पुस्तकं वाचून ते समजू शकतो पण लहान मुलांच्यासाठी आपल्याकडे तशी सोयच नाही आहे. तशा प्रकारचं कुठलं प्रयोजन नाही आपल्याकडे. पूर्वी आमच्या काळामध्ये जयंतीमध्ये भाषण केलं तर त्याला पारितोषिकं दिली जात असायची. काही ना काही ते त्याला आमिष दिलं जायचं. मग फार मोठं ते बक्षीस नसायचं तरी सुद्धा मी जयंतीमध्ये भाषण केलं याच्याबद्दल मुलांना उत्सुकता असायची, आत्मीयता वाटायची आणि मुलं त्याच्यामध्ये हिरलेले भाग घेतात. यांच्या गाभेमध्ये आता सांगितलं दिलबाग साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा आमच्याकडे मुलांच्या स्पर्धा ज्यावेळेस ठेवल्या चारच मुलं आली. हे प्रयत्न आता आपण जेवढी रिटायर झालेली माणसं आहेत ना या माणसांनी पुन्हा एकदा प्रयत्न करायला काय हरकत नाही. घरामध्ये वर्तमानपत्र वाचित बसण्यापेक्षा आपण प्रत्येकानं धम्मप्रचारासाठी जर थोडंफार काही प्रयत्न केले तर मला वाटतं हे अवघड गोष्ट नाही आहे. शांताताईंचं एक स्वप्न होतं, मला माहिती आहे, मी सुद्धा परंड्याला त्यांच्याबरोबर गेलो होतो. परंड्याला गेल्यानंतर राजेंद्र यांच्या वडिलांनी स्वतःची जागा दिलेली आहे. स्वतःच्या शेतातला थोडासा भाग एक एकच बागा बुद्ध विहारासाठी दिलेली आहे. मोठी मोठी औरंगाबादची माणसं आली होती, अधिकारी वर्ग आले होते, त्यांच्या हाते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यावेळेस मी साक्षीदार होतो आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना जेवायची सुद्धा त्यांनी सोय केली होती. कार्यक्रमासाठी जेवण आहे का म्हटल्यानंतर लोक फार गर्दी करतात. फक्त जेवणासाठी म्हणून गर्दी करू नका. तेथे कुठला उपक्रम राबविला जात आहे याचं भवितव्य काय याचा विचार करण्यासाठी लोकांनी अवश्य जायला पाहिजे. राजेंद्र त्यांच्या वडिलांनी त्यांनी त्यांच्या आईने त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांची सगळी सोय केली होती, जेवणाची सोय केली होती आणि भव्य दिव्य असा तो कार्यक्रम केला. बरेच दिवस ते काम पेंडिंग मध्ये पडलं होतं पण आज ते सांगतात की जवळजवळ 2.5 कोटी रुपये खर्च करून आम्ही विहार बांधलेला आहे. विहार बांधणे आपल्याकडे फॅशन झालेली आहे पण ते मात्र पूर्णत्वाला जाईल किंवा नाही हे कुणी बघतच नाही. अनेकांनी संकल्प केले आम्ही विहार बांधणार, आम्ही विहार बांधूया. परंतु विहार पूर्णत्वाला नेणार फक्त परंदा गावच आहे असं मला वाटतंय की ज्या ठिकाणी ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे. मी म्हणतो आपल्या घराघरामध्ये जे विहार आहेत किंवा मनाच्या अंतकरणामध्ये जे विहार आहेत ते पहिल्यांदा आपण साफसूफ करूया, त्याची उन्नती करू. नाही तर बंतेजीला आणायचं, बंतेजीच्या पुढं फक्त तेवढं आम्ही काय करतो हे दाखवायचं आणि बंतेजी गेल्यानंतर जे आहे ते मात्र जसं आहे तसं ठेवायचं असं होता कामाने. बऱ्याच ठिकाणी बंतेजी गेले पण पुन्हा निराश होऊन ते परत आले गेले कारण का त्या ठिकाणी त्यांना योग्य असं वातावरण मिळालं नाही. अशी फार छोटी थोडी गावं आहेत की ज्या ठिकाणी बंतेजीचा सन्मान होतो. बंतेजीला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जावं असं वाटतंय. आज आमचे आदरणीय आबासाहेब दैठणकर साहेब या ठिकाणी आले, मी पहिल्यांदा त्यांना पाहतोय. खरं तर त्यांचे थोरले बंधू ज्यांना आम्ही ज्यांनी त्यांचा आणि आमचा प्रत्यक्ष डायरेक्ट संबंध आलेला होता ते शिक्षण सचिव होते. त्यांची एक छोटीशी आठवण आहे. त्यांची आई उस्मानाबादला त्यांच्या धाकट्या मुलाकडे होत्या, मला वाटतं बाळ त्यांचं नाव बाळकर होत्या त्या. माझी बदली त्यावेळी परंडा तालुक्यात शिरसावला झालेली. शिरसाव गाव अजूनही जसं आहे तसंच आहे. त्या गावामध्ये 18-19 शिक्षक होते पण एकही त्या गावात राहत नव्हता, सगळे बारशीहून जा हे करणारे. मी एकटा क्लास 2 ऑफिसर त्या शाळेच्या हेडमास्टरच्या खोलीमध्ये दिवसा टेबल तेथे कामकाज करायचं आणि संध्याकाळी त्या टेबलावरती सतरंज कापून झोपायचं. समोर जी नदी आहे चांदणी नदी, त्या चांदणी नदीचं असं वाळवंट तिचं पात्र निम्मा अर्ध पाळवंटानं गच्च भरलेलं, एक शेवटच्या कोपऱ्याला फक्त झुळझुळ वाहणारा प्रवाह असायचा. कोल्हे कोळी रात्री व्हायची, एखादं प्रेत त्याच नदीच्या काठामध्ये वाळूमध्ये काय केलं ते रचलं त्याचं सरळ रचलं जायचं आणि ते जळत असायचं.
मी ज्या खोलीमध्ये झोपवत होतो तेथे कुठे ना कुठे मंदिर सारखे खडबड खडबड करायचे. एकदा मी शिक्षक लोकांना म्हटलं की अरे बापरे मला इथं झोप येत नाही, रात्रभर मंदिर मला जागे ठेवतात. बरं साहेब, मंदिराच्या मागे साप असतात. मग तर मला धक्काच बसला आणि मग मी ताबडतोब उठलो आणि एक साधा आंतरदेशीय पत्र लिहिलं. माननीय दैठणकर साहेब, आबासाहेब त्याला म्हणतात, बापू साहेब म्हणायचे, बापू साहेब दैठणकर साहेब, सप्रेम जय विनंती विशेष. मी शिरसाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. सध्या 12:00 वाजलेली आहे. मंदिराचा खडबडाट सुरुवात आहे. समोर प्रेत जळत आहे. माझा जीव धाकधूक झालेला, कृपया माझी बदली करा. साधा आंतरदेशीय पत्र मी लिहिलं. मी कल्पना सुद्धा केली नव्हती. तिसऱ्या दिवशी माझी एकट्याची एका बोटाचीच ऑर्डर आपली बदली कळंब या ठिकाणी करण्यात आलेली. त्यावेळेस मी कन्या शाळेला गेलो. एका शिक्षकाचं एका मुख्याध्यापकाची तक्रार अर्ज विनंती ऐकून ताबडतोब तिसऱ्या दिवशी ऑर्डर देणारा मराठा जगातला पहिला तो अधिकारी असला पाहिजे. आणि त्या साहेबांना माझ्या मंडळीने त्यांच्या आईला म्हटलं, ताई माझा नवरा शिरसाव या ठिकाणी आहे, त्याची बदली करा की. ताई म्हणाल्या, अग बांबू येणार आहेत त्यांना मी सांगते, गप तू काय काळजी करू नकोस. उस्मानाबादला त्यांच्या भावाच्या घरी आम्ही गेलो. मी स्टँडिंग होतो, मी उभा होतो. साहेब म्हणायचे, बस खाली बस खाली. माझ्यातला अधिकारी जागा आवश्यक. मी म्हणालो, नाही साहेब, आपण वरिष्ठातले वरिष्ठ अधिकारी आहात, मी खाली बसू शकत नाही, आपल्याजवळ बसू शकत. अरे बस रे, साहेबांनी मला पळच बसवलं आणि कुठं तुझी बदली पाहिजे एवढंच विचारलं. पण त्याच्या अगोदरच मला काय केलं होतं की मी पत्र टाकल्यामुळं मला माहिती होतं की कदाचित त्याचा परिणाम होईल काय. माझी तिसऱ्या दिवशी साहेबांनी बदली केली. त्या साहेबांना बापूंना मी माझी शिक्षणनामा नावाची कादंबरी अर्पण केलेली आहे. मित्र, आज त्यांनी एक आवाहन केलेलं आहे आबासाहेबांनी. दलित पॅन्थरचे खेडोपाडी दलित पॅन्थर होता. आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाने एक एक आठवण खरंच लिहावी. दलित पॅन्थरना स्वाभिमान तर जागृत केलाच केला, द्वेष आपल्यामध्ये निर्माण केला. अंबादास शिंदे सारखे मोठे कार्यकर्ते तेथून तयार पॅन्थर तयार झाले. आपण अगदी आळस झटकून पॅन्थरच्या आठवणी आपण ताबडतोब दिल्या पाहिजेत. दुसरी आठवण, मगाशी कीर्तिपाल गायकवाडने सांगितलं आपल्या वामन दादा कर्डकांची जन्मशताब्दी आहे. वामन कर्डक दादा कुठे गेले नाहीत असं नाही आहे. खेडोपाडी गेले, शहरामध्ये गेले, झोपडी झोपडीमध्ये गेले. आमच्या संजयनगर झोपडपट्टी नुकतीच सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी त्यांचा एक दिवस मुक्काम होता आणि रात्रभर त्यांनी गाणी गायलेली आहेत. अशा महाकवीच्या आठवणी सुद्धा आपण दिल्या पाहिजेत. आपण त्याचं प्रकाशन करूया. आणि तिसरे मला जे एक वाटतं, ते शारदाताईंच्या ज्या आठवणी असतील त्या आठवणी सुद्धा आपण द्या की जेणेकरून त्यांचंही प्रकाशन करता येईल असं करते. मित्र, शारदाताईंच्या आठवणी राजेंद्र निकाजीने जवळजवळ एक तासभर त्यांनी भाषण चांगलं अस्खलित असं त्यांनी भाषण केलेलं आहे. शारदाताईंच्या सगळ्या आठवणी त्यांनी जागृत केलेल्या आहेत. त्यांचं पुन्हा पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मला एक महिन्यापूर्वीच अंबादास शिंदे सांगितलं की तुम्हीच आलो पाहिजे. आता मी म्हणलं माझं वय वर्ष 80 आहे. माझं वर्ष वय मला धड उभाही राहता येत नाही. आज कसं काय मी आलो काय काय मला कळायला. मला निमित्त वाटत होतं पाऊस पडतोय आपण सांगावं त्याने की पाऊस पडतोय, माझं काही गेलं होत नाही. परंतु अंबादास शिंदे फार हुशार आहेत. सकाळी चालले मला रिक्षाचं भाडं देऊन गेले म्हणजे माझं रिझर्वेशन कम्प्लीट करून टाकलं. ते रिझर्वेशन माझं केल्यामुळं आता म्हटलं नाही जावं तर ते काय म्हणतील.
आणि जावं तर पावसात दिसलो तर माझा मुलगा काय म्हणेल तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय बाहेर कुठं सजावू नका आणि तुम्ही कुठं आला तर थंडी वाऱ्यात जर का सापडलात तर पुन्हा आम्हाला त्यांचा पैसे आम्हाला काय करतात पुन्हा तुमच्यासाठी त्रास घ्यावा लागतो. या सगळ्या कचड्या जरी असलो तरी सामाजिक ऋण समाज प्रेम आणि ह्या साहित्यामुळे मी बांधला गेलेलो असल्यामुळं हे काहीच आपल्याला सुद्धा सुचत नाही. आणि गंमत असं की या सभागृहाने अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत पण तो शारदाताई सारखा कार्यक्रम दुसरा कुठे झालेला नाही. पहिल्यांदा पहिल्या 10-15 माणसं आल्यानंतर असं वाटलं होतं पावसामुळे डोके येतात की जागे पण बघता बघता सभागृह पूर्णपणे कच्च बनलेला आहे. हे शारदाताईच्या मिठास बोलण्याचे त्यांच्या प्रसन्न मुद्रेचे प्रसन्न हास्याचे हे सारे कार्य त्यांनी केलेलं धर्माचे संस्कार हे फार महत्वाचं आहे. संस्कार संस्कार जे आपण म्हणतो ते संस्कार म्हणजे तरी काय असतात कसं बोलावं काय बोलावं कुणाचं बोलावं कुणाचा आदर करावा कुणाचा आदर करू नये वगैरे वगैरे हे सारं वर्तन वर्तनामध्ये परिवर्तन वर्तनामध्ये बदल जो वागतो त्याला संस्कार म्हणतात. आपल्या मुलावरती संस्कार करण्याची फार मोठी गरज आहे. शिकतात करतात परंतु त्यांची भाषा ताईचं नेहमी लक्ष असायचं काय बोलतो रे तू काय म्हणलास मगाशी तो बेट्या बस खरे बेट्या हा का शब्द झाला का मला आठवतंय कारण ते आमच्याकडे नेहमी येत असत. परित्राण पाठ वाढदिवसाच्या वेळेला त्यांचं मिठास बोलणं तासन तास त्यांचं व्याख्यान देणं व अशा प्रकारचं ते असं काही असत की समोरचा माणूस हलत नसायचा बायकांना वाटायचं शारदाताईंना पुन्हा पुन्हा बोलवावं आणि म्हणून त्यांनीच मला वाटतंय आमच्या संजय नगरमध्ये परित्राण पाठाची प्रथा सुरुवात केलेली आहे. त्यांनीच वाढदिवस साजरे करण्याचं प्रोत्साहन दिलेलं आहे. अशा मातोश्रीला फक्त मी अंबादास शिंद्याने एवढीच विनंती करणार मातोश्री शब्द हा काढून टाका श्री हा शब्द आपल्याला नको आहे. दुसरा कुठलाही पर्याय चांगला छानपैकी शब्द काढा. विजयताईंना मी विनंती करेन तुम्ही शोधा डिक्शनरीमध्ये छानपैकी शब्द असेल मातोश्री आपली आहे हे खरं आहे परंतु आपण ते त्यागलेलं आहे ना श्री हा आपण काढून टाकलेला आहे. तर तेव्हा बघा तसं काय मी सुचना केली म्हणून करावं तसं काय नाही पण तुम्हाला जर वाटत असेल तर हे करावं तर तेव्हा या शारदाताईंना पुन्हा एकदा त्यांच्या जन्मोत्सवामध्ये आपण मला बोलावलं आपल्यामध्ये पार्टिसिपेट होत आलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या परवाचं विशेषतः अंबादास शिंदे आणि त्यांच्या फॅमिलीचे दिलबाग फॅमिलीचे शिंदे परिवाराचे आभार मानून मी माझं भाषण संपवतो. जय धन्यवाद वाघमारे साहेब. आमच्या हातातील शस्त्र शास्त्र अस्त्र भीमास्त्र म्हणजे बाबासाहेबांचा पेन आहे. आमच्या हातातील शस्त्र शास्त्र अस्त्र भीमास्त्र म्हणजे बाबासाहेबांचा पेन आहे. मित्र आम्ही मानतो आम्ही जाणतो हा पेन नसून बाबासाहेबांचा ब्रेन आहे बाबासाहेबांचा ब्रेन आहे. तर बाबासाहेबांनी लेखणी आणि वाणी या दोन शस्त्रांनी आपली लढाई जिंकली सामाजिक परिवर्तन केलं आणि खऱ्या अर्थानं माणसामध्ये परिवर्तन केलं आणि माणूस म्हणून आपण जगू लागलो. तर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष अंबादास शिंदे सर हे खरं तर ते दुःखात आहेत. त्यांच्या परिवारावर ते दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परंतु तथागतांच्या धम्मशासनानुसार दुःखमुक्ती तर झालीच पाहिजे. दुःखातून आपण मुक्त झालं पाहिजे आणि ते मुक्त होणं म्हणजे खऱ्या अर्थानं अनेकांशी संवाद साधणं असे विविध कार्यक्रम घेणं आणि त्याचाच एक भाग म्हणून सरांनी असे अनेक कार्यक्रम घ्यायचं आणि अनेकांना प्रेरित करायचं प्रोत्साहित करायचं असं ठरवलेलं आहे. तर ते काय म्हणत असतील या दोन ओळीतून मी माझ्या भावना व्यक्त करतोय. हा श्वास शिंदेताईंचा उच्छ्वास देखील शिंदेताईंचा हा श्वास शिंदेताईंचा उच्छ्वास देखील शिंदेताईंचा होतो जन्मोत्सव दिनी मज भास शिंदेताईंचा मज भास शिंदेताईंचा. त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांनी आपल्या भावना आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या अध्यक्ष भाषणानंतर बंते संगपाल यांच्या धम्मश्रवणाचा लाभ आपण घेणार आहोत
आणि भंतीजींच्या धम्म व्याख्यानानंतर प्रवचनानंतर आपल्या सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांचा इथं गौरव केला जाणार आहे. तर सर्वांना विनंती की शेवटपर्यंत सर्वांनी थांबावं अशी विनंती करतो. आपल्या समोर येत आहेत शिंदे सर. शारदासाहेबांचा गौरव झाला. आता कार्यकर्त्यांचा गौरव होणार आहे. शारदासाहेबांचा सन्मान करत असताना कार्यकर्त्याला सुद्धा मी तेवढंच महत्व दिलेलं आहे. मातोश्री शारदाताई काय होत्या, काय केलं हे त्याचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होईल, लिहून तयार आहे. पण कोरोनाचा कालावधी, आजारपणाचा कालावधी, असा 3 वर्षाचा कालावधी गेला, त्याच्यामुळे ते प्रकाशित झालं नाही. याचबरोबर मातोश्री नावाचं नियतकालिक शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले केंद्र सरकारकडे आणि ते मंजूर होईल. त्या नियतकालिकामधून तुम्हाला खूप वाचायला मिळेल शारदाताईने काय केले ते. मित्र हो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण का आपला सर्वांचा मान सन्मान होणार आहे. पण 1-5 मिनिटच बोलतो मी. काही माझ्या मित्रांच्या प्रतिक्रिया आहेत. माझे एक मित्र श्रीगिरी कोचन हायस्कूलला होते. ते आमच्या मिसेसला म्हणजे शारदा ताईला म्हणाले, शारदाताईला म्हणाले, या वाघाला तुम्ही कसं सांभाळता? हा जो वाघ आहे तुम्ही कसं सांभाळता? अनेक अधिकारी म्हणाले, शिक्षणाधिकारी असतील, प्रशासनाधिकारी, हे तुमचं ह्यांचं कसं जमतंय हो? शिंदे सरांचं आणि तुमचं कसं जमतंय? आमची शारदाताई म्हणायची, ते त्यांचं काम करतात, मी माझं काम करते. ते जरी संघर्ष करत असले तरी ते न्यायासाठी संघर्ष करतात. आणि मी जरी मवाळ असले, शिक्षक असले, तरी माझा त्यांना पाठिंबा असतो. आमचा एकमेकाला पाठिंबाचा आयुष्यभर. आणि खरोखरच तुम्हाला सांगतो, आमच्या आयुष्यामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये आमचं कधीही मतभेद झाले नाहीत, भांडण लांबच. आदर्श कुटुंब, आदर्श वैवाहिक जीवन, आदर्श पती आणि पत्नी कशी असावी, मी मनापासून बोलतो, पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक शिक्षक होतो, मी एक दलित पॅंथरचा अध्यक्ष होतो, चळवळ करत होतो, मी साप्ताहिक बंडखोरचा संस्थापक संपादक होतो, कितीतरी अशा चळवळी केल्या, आंदोलनं केली. 2 वेळेला घरी बसलो, एकदा 3.5 वर्ष, एकदा 7 वर्ष. आणि सगळ्या संसाराचा भार मातोश्री शारदाताईवर होता हे आपण लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल यात विशेष काय, याच्यामध्ये विशेष काय? हो, 4-8 दिवस पगार झाला आणि जर हातात दिला नाही बायकोच्या, तर काय तुफान भांड होतात?
घरातली शांतता नष्ट होते. माझ्या आयुष्यामध्ये मी घरी बसल्यानंतर सुद्धा कधीही एका शब्दाने तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, त्याच्यामुळे तुम्ही घरी बसला, त्याच्यामुळे तारामळ चालली, उपासमार चालली, असं कधीही घडलं नाही. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून शारदाताई जरी गेल्या तरी मला वाटत नाही की त्या गेलेल्या आहेत. त्या अजूनही आपल्यात आहेत आणि ते आम्हाला मदत करतात, मार्गदर्शन करतात. तिच अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी महाट्रस्ट निर्माण केला. एका दिवसामध्ये रजिस्टर करून घेतला. एका दिवसामध्ये काम होते का कुठलं? एका दिवसामध्ये सरकारी दरबारी काम कुठलंही होत नाही. एका दिवसामध्ये करून घेतलं. आता बोलले की बंडखोर असल्यामुळे ते झालं. अगदी बरोबर आहे. मी तिथं जाऊन उभा राहिल्यानंतर आयुष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, अधिकाऱ्याकडे गेलो, कोणत्या ऑफिसमध्ये गेलो, काही काही अधिकारी मी गेलो की पळून जायचे. आता साहेबांनी सांगितलं, मी ऑफिसमध्ये गेलो की ते पळून निघून जायचे. एक म्हणजे उसूल ते. सत्य कथा सांगतो तुम्हाला मी, कुठे याच्यात काही नाही. कार्यकर्त्याच चळवळीच मोठे पण याच्यामध्ये अंबादास शिंदे मोठा नाही. त्यांनी उभा केलेली चळवळ ही मोठी आहे. मी घरी बसलो असेल 3.5 वर्ष 7 वर्ष, चळवळीसाठी बसलो, समाजासाठी बसलो, न्यायासाठी बसलो, त्याच मलाही कधी दुःख वाटलं नाही. आमच्या मातोश्री शारदाताई नाही कधी दुःख वाटलं नाही. मला कधी तरी दुखवलं नाही, कधी विचारलं सुद्धा नाही. मी साप्ताहिक बंडखोर सुरू केलं, 30 वर्ष चालवलं, 30 वर्ष. तुम्हाला आश्चर्य वाटेल, साप्ताहिक बंडखोर मी माझ्या पगारातून चालवलं. मी कधी कोणाला जाहिराती द्या म्हणून फिरलो नाही, पावती घेऊन फिरलो नाही. माझ्या पगारामधून मी माझं साप्ताहिक चालवलं आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अत्यंत जहाल असं साप्ताहिक चालवलं. त्या साप्ताहिकानं शाहू महाराज, फुले, बाबासाहेब, ज्या ज्या महापुरुषांच्या हत्या झाल्या, ब्राह्मणाने काव्यभासपणे हत्या केल्या, त्या सगळ्यांचा सत्य इतिहास सगळं कुटील कारस्थान छापण्याचं काम बंडखोरने केलं हे धारस देशामध्ये कोणी केलं नाही, लक्षात घ्या. आणि इतकं धारसनं छापल्यानंतर सुद्धा माझ्यावर एखादी केस करण्याचं सुद्धा धारस कोणी केलं नाही. हे त्याच्यापेक्षा आणखी महत्वाचं आहे. हे सगळं माझ्या पगारामधून करत असताना आमच्या मातोश्री शारदाताईने मला विचारलं नाही कधी, तुम्ही असं छापता तसं छापता, पैसे देत नाही, अमुक नाही. घरामध्ये किती आरडाओरडा होती तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. मला मोठं कौतुक वाटतं ते याचं वाटतं की मी त्याला सहकार्य केलं, तिनं मला सहकार्य केलं, म्हणून हे सगळं घडलं. ही दोन्ही चाकं एका दिशेनं एका वेगानं पळत होती. एका दिशेनं आणि एका वेगानं एका ध्येयानं काम करत होती. आणि ते पुढे चालू करण्यासाठी मी मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्ट सुरू केला आहे.
पत्नीच्या नावानं, पत्नी गेल्यानंतर पत्नीच्या नावानं ट्रस्ट उभा करून तिचा गौरव करणं आणि काम पुढे चालू ठेवणं असं मला वाटतं क्वचित घडलं असेल. हे मेली मेली गेली गेली काय कोण कदर करत नाही कोणा. आणि हा एक आदर्श आपल्या समोर ठेवावा, कार्यकर्ते समोर ठेवावा. जीवन कशी जगली माझा पगार तर सार्वजनिक जीवनामध्येच अर्ध कोटी राहून धर्माचं काम करायचं, सामाजिक काम करायचं, आंतरजातीय विवाह करायचं, चौफेर काम जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये चौफेर काम आणि उत्कृष्ट काम. नोकरीच्या ठिकाणी आदर्श शिक्षिका, आदर्श पर्यवेक्षिका. नुसतं पगारासाठी काम केलं, सतरा शाळकाला सतरा आणि त्याचा प्राथमिक खर्च आम्ही करायचो. त्याचे शिक्षण मंडळाचे लोक म्हणायचे चेअरमन एका भाषणामध्ये, शारदाताई शिंदे आमच्या 70% आमचं काम करतात. सोनवणे म्हणला 70% काम शिंदेताई करतात, बाकीचे बोंबलत फिरतात. म्हणजे नोकरीच्या ठिकाणी नाव मान सन्मान आदर्श, बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आदर्श. कितीतरी शिबिर केली, 10 दिवस एकांत वासकुट्ट जंगलामध्ये, लोणावळ्याचं मळवलीचं जंगल, 10 दिवस एकांतवास, एकटी महिला एकटी. म्हणणं वाटत की कुठलं दुसरं उदाहरण महाराष्ट्रामध्ये असेल. आम्हाला एकट्याला पुरुषाला जायला नको वाटत, जंगलातून एखाद्या पुरुषाला जायला नको वाटत. एक महिला 10 दिवस एकांतवास करते बौद्ध धर्मासाठी, चित्त शुद्धीसाठी, शरीर शुद्धीसाठी करते. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये प्रचार करते बौद्ध धर्माचा. संसार करायचा, नोकरी करायची, धर्मप्रचार करायचा, सामाजिक काम करायचं, आंतरजातीय विवाह करायचे, काय एक काम आहे हे सगळं सांगण्यासाठी हे आजचा कार्यक्रम आहे. काहीतरी घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून हा ट्रस्ट स्थापन केलेला आहे. आपण याच्यातून काहीतरी बोध घ्यावा. माझ्यानंतर बंतीची प्रवचन करणार, त्याच्यानंतर आपला सत्कार होणार आहे. एवढं मी बोलून माझं पाठवतो. धन्यवाद सर. आता यानंतर आदरणीय बंते संगपालजी औरंगाबाद इथून आलेले आहेत, त्यांचं धम्म प्रवचन थोडक्यात आपल्या समोर सादर होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न होऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. वंदनीय भंते संघपालजींना विनंती करतो की त्यांनी आपला धम्म प्रवचन सादर करावं आणि सर्वजणांनी शांत चित्तानं त्यांच्या धम्म प्रवचनाचं श्रवण करावं ही विनंती. मैं सबसे पहले भगवान बुद्ध को 3 बार वंदन करता हूँ और डॉक्टर बाबा साहेब को ग्रेटफुल होके मैं आज 57 उपासक उपासिका लोगों को आज की जो प्रोग्राम है इस प्रोग्राम में स्वागत करता हूँ. तो अभी देखो जो मैं जो है अरुणाचल प्रदेश से हूँ और मेरा नाम जो है संगपाल गांधी जी है और अभी जो है मैं सोलापुर का इधर सिटी में आया हूँ. सबसे पहले जो है ये सीता सावन और जो है सरदा ताई की वजह से ही मैं सोलापुर का दर्शन हो गया हूँ. ठीक है, तो अभी देखो पहले जो है सोलापुर में जब रहता था मैं, उस टाइम में जो है एक दो बार मुझे ये सरदा थाई ने जो है भोजन के लिए बुलाए थे. तो उस टाइम में मुझे उनकी कुछ बातें बताए थे कि जो है बंती जी मैं अभी जो है जितने भी जीता हूँ, जितने भी अभी मेरा टाइम है वो टाइम को जो है मैं अभी बुद्ध की शासन में दे दिया हूँ. बुद्ध की धर्म को अभी सुन के पढ़ के और जितना हो सकता है लोगों को बता के वही जीवन जो है मैं ये प्रयास करूँगा करके बताए थे.
ठीक है। तो अभी जो है, अभी और लास्ट टाइम में जो है, कुछ गुजर जाने से पहले जो है एक बार मेरा साथ बात किए थे कि बंती जी जो है आप जो है पाली का बारे में शिक्षण करता है, तो अभी ऑनलाइन कुछ क्लास चालू हो गए हैं, आप थोड़ा सा उस क्लास में भी ज्वाइन करो, ऐसा मुझे बताए थे। उसकी बात जो है कुछ दिन के बाद जो उसकी जो है गुजर गया करके इस सीता सावन उपासक जो है ना उससे मैं सुनाई दिया। तो अभी देखो कुछ बातें जो है उसने जो है हमारे ऊपर जो बोल के गए हैं ना कि धम्मा के ऊपर, तो इसी से ही एक मालूम चलता है कि उपासिका जो है धर्म में जो है बहुत ही इंटरेस्ट थे और धर्म के बारे में जो है लोगों को समझाने के लिए भी बहुत प्रयास करते थे और जितना हो सकता है कि अपना तरफ से लोगों को कुछ धर्म के बारे में सिखाने के लिए चाहते थे और ऐसा ही उसकी मन में है। तो अभी देखो अभी जो उपासिका धर्म के बारे में इतना बातें करते थे तो अभी जो है वो क्या हो गए, अभी गुजर गए हैं, ठीक है। तो अभी दिखाई नहीं देता है, तो इसी से ही आप लोग भी मालूम होना है कि ये जो जीवन हमारे पास है, हम लोगों को बुद्ध जो जीवन मिला है, ये जीवन जो है मिला है तो बहुत अच्छा है, ठीक है। तो मिलने के बावजूद भी क्या है ना, ये जीवन जो है दुखों का घर है, बहुत सी जो है दुख नाना प्रकार का जो है दुख इसी शरीर के अंदर में रहता है, ठीक है। तो इस शरीर को जो है इसलिए जो है भगवान बुद्ध की ज्ञान से जो है, और भगवान बुद्ध ने ही खुद इसी शरीर को बताया है कि ये जो शरीर है एक दुखों का घर है, इस दुख के घर के अंदर में हम लोग क्या करते, एक घोंसला बना के रहते हैं, ठीक है। तो इसलिए भगवान बुद्ध ने क्या बात बताया कि इसी जो है धर्म को पालन करके जो है आप अच्छे रास्ते में जा सकते हैं, ठीक है। एक ही माइक यूज करो सर, एक ही माइक यूज करो, वो वाला, हां मैं इसको यूज करता हूं, ठीक है। तो अभी जो है भगवान बुद्ध ने क्या किया, सब मानव की करुणा के लिए जो है, अच्छाई के लिए, भलाई के लिए भगवान बुद्ध ने क्या किया, धम्म का प्रवचन किया है, ठीक है। तो इस धम्म में जो है आदमी लोग जो भी चलते हैं वो आदमी दयावान, करुणावान, शीलवान बन जाते हैं, ठीक है। तो इसलिए भगवान बुद्ध की धर्म के अनुसार जो है हम लोग जितने भी उपासक उपासिका है उसकी रास्ते में जो है चलने के लिए कोशिश करना है। अगर भगवान बुद्ध की जो बताया हुआ रास्ते में अगर चलेंगे तो हमारे जीवन में जो है जो दुख का जो बारे में जो बुद्ध ने बताया है ना, वो सब चीजों के ऊपर में आपको बहुत अच्छा ज्ञान होगा और उसी ज्ञान से जो है आप दुखों की मुक्ति होने का जो है रास्ता भी मालूम होगा, ठीक है। तो इसलिए भगवान बुद्ध ने क्या बताया कि सबसे पहले जो है भगवान बुद्ध ने बताया कि जो प्रज्ञा, ठीक है, प्रज्ञा के बारे में बात किया है। अभी देखो प्रज्ञा में क्या आता है, एक तो आता है राइट अंडरस्टैंडिंग और दूसरा आता है राइट थिंकिंग, ठीक है, सही समझ और सही सोच, ये दोनों अगर साथ में गया, साथ में चलेगा तो आपके पास जो है ज्ञान आएगा, ठीक है। तो ज्ञान आएगा, उसी ज्ञान से जो है आप क्या कर सकते कि दुनिया में जितनी भी दुख है उसी दुख को आप समझ सकते हैं और अपना जो शरीर मिला है उस शरीर के बारे में भी आप समझ सकते हैं कि ये शरीर क्या है, कि अनिच्छा है, टिकने वाला नहीं है, खत्म होने वाला है, उत्पत्ति हो जाएगा तो ये जरूर एक दिन गुजर जाने वाला है, अनिच्छा है, तो दुख का है, दुख का है बोलो, दुख का है का मतलब होता है कि जो चीज उत्पन्न होता है गुजर जाता है वो चीज हमें जरूर दुख लाता है। तो अभी देखो जब भी कभी भी जो है कुछ हो जाते हैं हमारे शरीर में, अपना परिवार में कभी भी कभी नुकसान हो जाते हैं तो सब लोगों का मन क्या होता है, बहुत सी लोगों का मन दुखी हो जाता है। तो इसलिए आप लोगों को भी मालूम होता है कभी भी कुछ अपना कुछ शरीर से कुछ अच्छा वाला चीज अगर खो जाता है तो हम सब लोगों को, आप लोगों को भी क्या होता है, दुख हो जाता है।
ठीक है, तो इसलिए क्या होता है ये जो दुख लाता है, ठीक है। और दूसरा तीसरा नंबर क्या है कि जो शिष्य हमें दुख लाता है वो हमारा नहीं है, तो इसलिए भगवान बुद्ध ने क्या बोला, अनिच्छा दुख अनाटा, अन आटा का मतलब होता है हमारा नहीं है। तो अभी देखो हम लोग इस दुनिया में जगत में जो है जन्म लिया है, तो लिया है तो क्या है कि हमारे पास जो है कुछ भी नहीं है, सिर्फ जो है क्या है इंद्रिय है। इंद्रिय का मतलब क्या होता है, जैसे कि आंख है, नाक है, कान है, मुंह है, मन है, तो इसी से ही हम लोग जन्म लिया है, तो इसी से ही हम लोगों को सब कुछ दुख आता है और सुख भी इसी से ही होता है, ठीक है। तो इसलिए आप लोग जानना है कि इंद्रिय के वजह से आदमी लोगों को दुख होता है, ठीक है। तो अभी देखो अनिच्छा दुख का अनाटा ये सब चीजें समझने के लिए हमें जो है बड़ा जो है ज्ञान की जरूरत होता है, तो अभी ज्ञानी बनने के लिए भगवान बुद्ध ने बताया है, ठीक है। तो इसलिए ज्ञानी बनो और ज्ञानी बन के जो है अपना शरीर के बारे में समझो, और अपना शरीर के बारे में समझेगा तो आप जो है दुनिया का जो जितनी भी नियम कानून है ना उसको समझेगा। तो नियम कानून क्या है कि ये दुनिया में जो है अनिच्छा दुख का अनाटा है, ये जो है प्रकृति का नियम है, उसको भी समझ में आएगा। तो ये जो प्रकृति का नियम जो आदमी समझता है उसी का नाम जो है धर्म है। तो इसलिए धर्म के रास्ते पर चलने से हमें इसको पहले समझना पड़ता है। तो हम लोग चाहते हैं कि जितनी भी उपासक उपासिका लोग हैं सब लोग जो है धर्म के रास्ते में चले, पर धर्म के रास्ते में चलने के लिए कुछ ऐसी ही रास्ता है जिसको बोलते हैं आर्य अठंगी का मार्ग, ठीक है। तो आर्य अठंगी का मार्ग में जो आप लोग अच्छा से उस रास्ते को समझ के जो है चलना है। आर्य अठंगी का मार्ग क्यों बताया है, क्योंकि उस रास्ते में चलने से एक आदमी उत्तम पुरुष बनता है, आर्य बनता है, ठीक है। नवल मैन, नवल आदमी बोलते हैं ना, वो जैसा आदमी एक बन सकता है। तो इसलिए आप लोग जो है ये भगवान बुद्ध का जो रास्ता बताया हुआ है वो रास्ते पे चलना है। तो अभी हमारा जीवन जो है हम लोग चाहते हैं कि एक धार्मिक जीवन जो है चले, ठीक है। धर्म के रास्ते पर जो है चल के जो हमारा जीवन भी जो है धार्मिक का एक जीवन जो है चलाए, मिल जाए, ठीक है, ऐसा हम लोग सोचते हैं। तो अगर आप ऐसी धर्म के रास्ते पर चलना है तो उसके लिए आपका शरीर सबसे बड़ा आरोग्य होना पड़ेगा, ठीक है। आरोग्य मतलब हेल्थी, स्वस्थ होना पड़ेगा। हम लोग चाहते हैं सब लोग जो है अच्छे रास्ते में चले। तो क्या होता है कि कभी कभी आदमी लोगों का जन्म भी होता है ऐसा कि कभी कभी कुछ आंखों से दिखाई नहीं देता है, कान से सुनाई नहीं देता है, कुछ ऐसी कमी हो जाता है शरीर के अंग में, कुछ ना कुछ कमी हो जाता है, ठीक है। ये सब कमी चीजों को अगर आप परिपूर्ण करके अगर मिलना चाहता है तो उसको जो है आप दान के द्वारा ही बराबर कर सकता है। तो इसलिए भगवान बुद्ध ने दान सबसे बड़ा शीश करके, दान सबसे बड़ा महत्व बड़ा है करके बुद्ध ने बताया है, ठीक है। तो इसलिए आप लोग दान को भी बड़ा जो है समझना है, उसके बारे में भी अच्छा जानना है, ठीक है। अभी जो है अभी हम लोग चाहते हैं कि धर्म के रास्ते पर अच्छा चले, पर हमारा स्वास्थ्य जो है अच्छा होना है करके, नहीं तो क्या होगा, स्वस्थ जो है अच्छा नहीं होगा, हमेशा रोज जो है हॉस्पिटल में जाके रहेंगे तो क्या है, जीवन मिलने की बात भी जो है बावजूद भी क्या है हम जो है आधा जीवन ये बराबर नहीं, आधा जीवन जो है बर्बाद हो जाते हैं, ठीक है। इसलिए स्वस्थ होना सबसे बड़ा जरूरत है। दूसरा नंबर है कि श्रद्धा। श्रद्धा तो आप लोगों को मालूम है कि श्रद्धा मतलब होता है किसी के ऊपर विश्वास करना। अभी हम लोग बुद्धिस्ट लोग किसके ऊपर विश्वास करते हैं, भगवान बुद्ध के ऊपर, ठीक है। बुद्ध के ऊपर क्यों विश्वास करते हैं, क्योंकि भगवान बुद्ध ने दुखों को खत्म करने का रास्ता बताया है। तो इसलिए दुख को खत्म करने का रास्ता बताया है तो वो हमारे लिए क्या हो गया, एक बड़ा जो गुरु है। तो इसी गुरु के रास्ते पे चलने के लिए हम लोगों को ऊपर जो है क्या होना पड़ता है, श्रद्धा होना पड़ता है। तो श्रद्धा होगा आपके अंदर में विश्वास आएगा, तो विश्वास होगा तो आप एक ही रास्ते में आराम से जा सकते हैं। तो इसलिए हम सब लोगों को श्रद्धा होना बहुत ही जरूरत होता है। अभी देखो सिर्फ आपके पास जो श्रद्धा है इसी से काफी नहीं है, आप शीलवान भी बनना बहुत ही जरूरत है, ठीक है। शीलवान का मतलब होता है जो शील का आचरण करना। शील का आचरण करने का मतलब होता है जैसे कि आप लोग देखो कभी कभी
घर में जो है लड़ाई होता है, मारपीट होता है। आप लोगों का घर में देखा होगा कि बहुत सी दो तीन आदमी रहता है परिवार में, फिर भी उसकी घर में लड़ाई झगड़ा मारपीट होते रहता है। क्यों ऐसा होता है? क्योंकि उसके घर में सील का आचरण नहीं है, सील बराबर पालन नहीं करते। और कभी कभी परिवार में ऐसा होता है कि जो जिसके पास जो है अच्छा सील का आचरण करता है, एक दूसरे पे रेस्पेक्ट करता है, तो उसी के घर में क्या है, चाहे जो है 20 आदमी रहे फिर भी उसके घर में लड़ाई मारपीट होता नहीं है। तो इसलिए आप लोग समझ सकते हैं कि ये जो सील का आचरण कितना जो है आप लोगों की रक्षा करता है और परिवार के लिए भी जो है क्या होता है, एक शांति लाता है। तो इसलिए सील पालन करना बहुत ही जरूरत होता है। और सील का काम क्या करता है, सील क्या काम करता है, सील हमें जो एक चारों तरफ दीवार बनाने का बराबर होता है। जैसे कि देखो, हम जो मानव तो है, जीवन मिला है, पर क्या होता है ना, हमारे जीवन बहुत ही जो है खतरे से भरपूर है, ठीक है, चारों तरफ जो है खतरा है, ठीक है। तो इसलिए चारों तरफ खतरा है, हमारे तो क्या है, दिखाई नहीं दिया, दुश्मन चारों तरफ भरा हुआ है। तो कभी ना कभी वो लोग आके हमें अटैक करता है, हमला करता है। तो इसी से बचने के लिए क्या है, ये सील की जो है मदद से ही हम बच सकते हैं। तो सील क्या करते हैं, हमें रक्षा करते हैं किसी से, जो दिखाई देता है और जो दिखाई नहीं देता है उसी से। तो इसलिए सील क्या करते हैं, एक दीवार जैसा हमें बना के रखते हैं। तो इसलिए सील पालन करना बहुत ही जो है जरूरत है। और जो है चार नंबर क्या है कि चार नंबर में जो है हमें जो है बहुत ही जो है शिक्षित बनना पड़ता है। शिक्षित बनना जो बहुत ही जरूरत होता है। शिक्षित बनने से क्या होता है कि आप लोगों का डिसिप्लिन क्या होता है वो सब चीजें आपको समझ में आता है। तो इसलिए शिक्षित बनेंगे तो आपका जो है बहुत सी चीजों से जो है क्या होगा कि दुख से, मतलब दुख तकलीफ जो होते रहते हैं ना, मिलता है, वो सब चीजों से आप बहुत से ये हो सकता है। तो इसलिए भगवान बुद्ध ने क्या बताया कि शिक्षित होना बहुत ही जरूरत है। जैसे कि आप लोगों ने सुना होगा कि भगवान बुद्ध ने मंगल सूत्र एक बोल के जो सूत्र बताए हैं, बहु सचंसा सीपांसा विनयोसा सुशिकीटो। तो बहु सचंसा का मतलब होता है बहुत ही जो है पढ़ा लिखा हो, ठीक है। तो बहुत ही आप जो है पढ़ा लिखा है, लेकिन सीपांसा का मतलब होता है आपके हाथ में विद्या नहीं है, ठीक है। आप सिर्फ जो है पढ़ा लिखा है फिर भी वो काफी नहीं है, आपके हाथ में विद्या होना चाहिए। हाथ की विद्या से अगर होगा आप कहीं भी जो है बच सकते हैं, सिर्फ पढ़ा लिखा से काम नहीं चलता है, ठीक है। तो इसके लिए हाथ का विद्या भी बहुत ही जरूरत होता है, ठीक है। तो और क्या बोला, बहुत सचन ची पंचा विनयो सा सुशिकीटो। आपका पास जो है सिर्फ हाथ का विद्या भी है और पढ़ा लिखा भी है, लेकिन आपके अंदर में जो है ये नहीं है, सुशिकित नहीं है, डिसिप्लिन नहीं है, विनया नहीं है, तो फिर भी जो है आपका पढ़ा लिखा कुछ काम का नहीं है, ठीक है। इसलिए आप लोगों को पढ़ा लिखा होने के साथ साथ भी जो है आपके अंदर में जो है सुशिक्षित होना बड़ा जरूरत है, डिसिप्लिन होना बहुत ही जरूरत है। तो इसलिए आप लोग इसको भी ध्यान में रखना है। और पांचवा नंबर क्या है कि पांचवा नंबर में जो है हमें जो है बहुत ही से प्रज्ञा होना चाहिए। प्रज्ञा इसलिए होना चाहिए क्योंकि इस प्रज्ञा से जो है हम क्या समझ सकते हैं, अपने अंदर का शरीर का जो है मन का जो है दुख को समझ सकते हैं। अभी शरीर का और मन का दुख क्यों समझना पड़ता है, क्योंकि ये जो शरीर है मन है दोनों एक ही साथ चलता है। तो एक ही साथ चलने से क्या होता है, मन के अंदर में कुछ ना कुछ जो है किलेसा जो है फायदा होता है, ठीक है। अभी मन का अंदर में किलेसा क्या फायदा होता है, एक तो जो है लोभ फायदा होता है, जिस लोभ की वजह से आपको तकलीफ होता है, ठीक है। अभी लोभ फायदा हो जाता है तो हमें जो है तकलीफ मिलता है, ठीक है, दुख मिलता है। हम तो दुख नहीं चाहते हैं फिर भी जो है इस लोभ की वजह से हम सब लोगों को दुखी मिलता है, ठीक है। तो इसलिए जो है इसको समझना पड़ता है। तो अभी लोभ, अभी द्वेष, द्वेष का मतलब होता है लोगों की हिंसा करना। अभी देखो हिंसा निंदा ज्यादातर जो है लोगों के अंदर में रहता है, ठीक है। तो हिंसा निंदा लोगों के अंदर में इसलिए रहता है क्योंकि आदमी लोग लोभी ज्यादा है, ठीक है। लोभ ज्यादा होगा तो ये सब चीजें ज्यादा हो जाएगा, ठीक है, हिंसा निंदा ये सब, ठीक है। तो इसलिए हम अगर लोभ को छोड़ देंगे तो ये हिंसा निंदा जैसी चीजें जो है ना हमारा मन से जरूर वो निकल के ही जाना पड़ेगा, ठीक है।
अगर हम लोग जो हिंसा और निंदा जेलेसी इसको निकालना चाहता है तो हमें ज्ञानी बनना पड़ेगा, ठीक है। पर हम लोग तो क्या है कि मानव का जीवन मिला है, पर भगवान बुद्ध ने बताया है कि मानव लोगों का पास तो जो है ज्ञान बहुत ही कम है। क्यों कम है? क्योंकि मानव लोगों का मन जो है घूमता है, फिरता है, भटकता है। क्यों यह सब चीजें होते रहता है, घूमना फिरना भटकना, ये मानव का मन? क्योंकि ये जो मन है धर्म को नहीं समझता है। अगर धर्म ही नहीं समझेगा तो जो है घूमेगा। तो इसलिए हम लोग जो है मानव लोगों का पास ज्ञान बहुत ही कम है, नहीं समझता है, ठीक है। इसलिए नहीं समझता है, इसलिए हमारे पास सब लोगों का पास ज्ञान कम है। हम लोग सोचते हैं कि बड़ा ज्ञानी है, बहुत आम लोग पढ़ा लिखा है, ये है, पर बहुत ही जो है ज्ञान कम है हमारे भगवान बुद्ध के धर्म के अनुसार, ठीक है। इसलिए आप लोग इसको समझना है। तो भगवान बुद्ध ने इसलिए ज्ञान के बारे में बात किया है। और जो है 6 नंबर क्या है, एनर्जेटिक। एनर्जेटिक का मतलब होता है जो मेहनत करने वाला, ठीक है। तो अभी देखो मेहनत करना पड़ता है हम लोगों को। मानव का जीवन मिला है, कुछ ना कुछ कमाई करके, कुछ करके जो है तो अपना जीवन जो है चालू रखना पड़ता है, ठीक है। अपना जीवन चालू रखने के लिए हमें जो है जो उसी के बीच में, उसी के दौरान में क्या होता है, हमारे मन में जो है क्या होता है, कुछ कुछ किलेसा का मतलब होता है आकुशल, मतलब बुराई चीजें मन में फायदा होता है। अभी देखो जो बुराई चीज फायदा होता है उसको अगर हमारा मन से निकल नहीं सकता है तो उसको ओवरकम करना पड़ता है, जाने देना पड़ता है, ठीक है। तो इसलिए ये जो एक तो जो है मन का शांति है, मन का शांति जो है इस आकुशल की वजह से जो है वो खत्म हो जाता है, ठीक है। अगर ये आकुशल जो बुराई चीज है उसको हम अगर अपना मन से हटा देंगे तो क्या होगा, अपने मन के अंदर में एक अच्छा चीज, अच्छा गुण वह सब चीजें आ जाएगा। तो अच्छा मन से जो अगर हम लोग कुछ भी करेंगे तो उसी से हम अपना जो ज्ञान है ना उसी से मिल सकता है और अपना जीवन भी लंबा मिल सकता है, ठीक है। इसलिए पुण्य जो है सब लोगों को बड़ा जरूरत होता है। तो इसी अच्छा मन से जो है हम लोग पुण्य को कमाई कर सकते हैं। पुण्य जो है हम लोग क्यों कमाई करना पड़ता है, क्योंकि हम लोग जो है लंबा आयु तक जीना चाहता है, देर तक जो है लंबे समय तक जीना चाहता है। तो अगर आप लोग भी लंबे समय तक जो है जीना चाहता है तो आपको पुण्य की बड़ा जरूरत है। पुण्य अगर करना चाहता है तो अपना मन को परिशुद्ध करना पड़ता है। मन को परिशुद्ध करना है तो आपको दान, शील, भावना, ये सब चीजें समझना पड़ेगा। तो ये सब चीजें समझेगा तो आप जो है अपना मन को प्यूरिफाई, परिशुद्ध कर सकता है। तो मन परिशुद्ध हुआ तो हर जगह में आपको क्या होगा, आपको पुण्य करने का जो मौका मिलेगा, ठीक है। तो इसलिए देखो मैं अभी एक दो बात जो बुद्ध की वाणी है, जो बुद्ध ने बताया है, ये बात को जो है आप लोगों को ये जो बोल के मैं एक दो बात यहीं पर समाप्त करना चाहता हूँ। और जो उपासिका की जो आज श्रद्धा ताई की नाम पे जो है एक मेमोरियल का एक ट्रस्ट भी बना दिया है, ठीक है, ये तो बहुत अच्छा है। उसके नाम जो है अभी बहुत देर तक रह सकता है, ठीक है। इसी मेमोरियल के ट्रस्ट की जितने दिन तक ये मेमोरियल ट्रस्ट रहेगा उतने दिन तक उनके नाम भी आगे तक रहेगा, ठीक है। तो इसलिए अगर आप लोग भी जो है अच्छा काम करेंगे तो नाम जो है क्या होगा, अमर रहेगा, ठीक है। तो इसलिए सब लोग चाहते हैं कि गुजर जाने का बाद भी जो है अपना नाम को अमर रहे, पर उसके लिए क्या करना पड़ता है, एक सील, आचरण, वह सब चीजें बुद्ध के धर्म के अनुसार चलना पड़ता है। जैसे कि देखो भगवान बुद्ध को तो सब लोगों को मालूम है, पर उनके साथ साथ जो है भगवान बुद्ध का पिताजी का नाम और माताजी का नाम भी आदि सबको मालूम है। क्यों मालूम है? क्योंकि ये जो भगवान बुद्ध के हैं, भगवान बुद्ध है ना, उसकी वजह से ही सब लोगों को अभी उनको मालूम है, ठीक है। तो इसलिए आप लोग भी जो है हमेशा जो है पुण्य का काम करो और धर्म के रास्ते में चलो और सब लोगों की भलाई के लिए, अच्छाई के लिए जो है काम करो और अपना मन को परिशुद्ध रखो। तो सील का आचरण करो, इसी से क्या होगा, आपका फायदा होगा और बुद्ध की, भगवान की जो है आप लोगों का साथ हमेशा साथ रहेगा। तो मैं एक दो बात बोल के यहीं पर समाप्त करता हूँ। साधु साधु साधु, धन्यवाद पंथी जी। विशेष म्हणजे या पंथीविषयी सांगायचं म्हणजे
मातोश्री शिंदेताईंनी या बंतेजींना शिक्षक सोसायटी येथील विहारामध्ये आणलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांचे खरे धम्माचं काम आणि त्या समारंभाला आजच्या या विशेष समारंभाला ते उपस्थित आहेत म्हणून आपण सर्वांनी त्यांना साधुवाद देऊयात. धन्यवाद. साधू साधू साधू. आज आपण हा कार्यक्रम पाहत असताना या ठिकाणी शिंदे सरांनी सांगितलं की मातोश्री शारदाताई शिंदे हे आपल्यातच आहेत, आपल्यासोबत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भगवान बुद्धांनी तर सांगितलं आहे जन्म मृत्यू हे अटळ आहे, अनित्य आहे, परंतु त्यांचे विचार म्हणजे बाबासाहेबांचा आपल्यात हयात नाही आहेत, परंतु त्यांचे विचार मात्र अमर आहेत. जे जे कार्य करतात बाबासाहेबांच्या चळवळीचं कार्य करतात, धम्मकार्य करतात, त्यांचे विचार अजरामर राहतात आणि ते विचाराच्या माध्यमातून आपल्यात आहेत आणि त्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन आपण कार्यरत असतो हे त्यांना सांगायचं होतं. आज आपण शिंदेताईंची प्रतिमा या ठिकाणी पाहतोय तर त्यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे ते खरं तर विकारमुक्त जीवनाचं ते एक चित्र आपल्याला दिसतं, आनंदी जीवनाचं चित्र दिसतं. मी पाली भाषेत असं म्हणेन की मुदितावस्थेतलं हे चित्र आहे. मुदितावस्था याचा अर्थ आहे आनंदाची परमोच्च अवस्था म्हणजे मुदितावस्था. तर खऱ्या अर्थानं विकारमुक्त जीवन जगायला हवं, धम्माचरण करायला हवं, कुशल कर्म करायला हवं आणि सर्व जे अष्टशीलाचं पालन आहे, पंचशीलाचं पालन आहे हे आपण केलं पाहिजे आणि तोच खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या धम्माचा जीवनाचा आधार आहे आणि तोच धम्म मार्ग आहे असं बंतेजी सांगितलेलं आहे. धन्यवाद बंतेजी. आता यानंतर राजीव शिंदे, राजीव अंबादास शिंदे एक निवेदन करू इच्छितात तर त्यांनी थोडक्यात निवेदन करावं आणि नंतर कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना सुप्रेम जय भीम. विचार मंचावर असलेले सर्व मान्यवर सरांनी, वाघमारे सरांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की मातोश्री तेवढं काढलं तर बरं होईल, पण यांच्या पाठीमागे आम्ही फार विचारपूर्वक हे नाव ठेवलेलं आहे. याच्यासाठीच की जेव्हा आई आणि मी विचार करायचो की बुद्ध धर्माविषयी, आमचं नेहमीच याच्यावरती दोघांचं चर्चा चालायची. कोरोना काळात तर आमच्यासाठी म्हणजे एक चांगलं आम्हाला वेळ मिळाला की दोघांना चर्चा करायला, कारण का माझं काम घरूनच असायचं, वर्क फ्रॉम होम. तर मी आईच्या समोरच बसलेलो असायचो आणि जेव्हा जेव्हा मला कामातून वेळ मिळायचा तेव्हा आम्ही बुद्ध धर्माविषयी चर्चा करायचो आणि मी नेहमीच प्रश्न विचारायचो की बुद्ध करताना कसे केले असतील, ते बुद्ध बाहेर पडल्यानंतर आपल्या पत्नीला काय वाटलं असेल, मग त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय असायची, अशा पद्धतीचे आम्ही चर्चा नेहमीच करायचो. आणि ते करत असताना तिने मला खूप प्रोत्साहन दिलं की तू याच्यावरती खोलात जाऊन संशोधन कर, पाली भाषेचं कर, काही संस्कृत ग्रंथांचं कर. तर मातोश्रीमधला जो श्री आहे शेवटचा, याला बरेच म्हणजे लोकांचा आक्षेप असतो की श्री का ठेवलं जातं, पण ॲक्च्युली श्री हा सिरीमधून आलेला आहे. आपल्या पाली ग्रंथांमध्ये सिरीपाद असं आपण म्हणतो. सिरीपाद म्हणजे कोणाचे पाद? तर भगवान बुद्धांचे पाद. सिरी म्हणजे कोण? तर महान व्यक्ती. तर सिरी, सिरीचा अपभ्रंश पुढे श्री झालेला आहे आणि पुढे लोक आपल्याला श्री लावायला लागले. तर मातोश्री हा काही दुसऱ्या धर्मातला शब्द नाही आहे, तो सिरी म्हणजे एक बुद्ध धर्मामध्ये जे आपण प्रगती केलेली असते त्या माणसाला आपण तो सिरी म्हणजे त्याला आदरपूर्वक ते म्हणतो. अशा पद्धतीचं ते फार जर तुम्ही प्राचीन ग्रंथामध्ये जर गेला पालींच्या तर तुम्हाला हे तिथे दिसेल. त्यामुळे मातोश्री हे म्हणणं मला तर काही गैर वाटत नाही या जुन्या पाली ग्रंथांकडे बघून. त्यामुळे मला थोडंसं निवेदन करावं असं वाटलं की हे म्हणजे बदलण्याची काही गरज नाही, कारण का हे पूर्ण पाली ग्रंथानुसारच आपण ठेवलेलं आहे. तर माझे हे दोन शब्द मी संपवतो एवढंच सांगायचं तुम्हाला. धन्यवाद राजीवजी. खऱ्या अर्थानं बंतेजींचं मार्गदर्शन झालं त्यांच्या प्रवचनातून. तर समाज हा प्रबुद्ध व्हावा, आपला कार्यकर्ता प्रबुद्ध व्हावा. प्रबुद्ध याचा अर्थ, बौद्ध याचा अर्थ जो शीलवान आहे, जो करुणावान आहे, जो प्रज्ञावान आहे, जो जागृत आहे, जो ज्ञानी आहे, तो प्रबुद्ध आहे. आपली खूप मोठी जबाबदारी अशा कार्यक्रमातून ही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळतं. धम्मश्रवणातून आपल्याला बुद्ध बाबासाहेब समजतात आणि म्हणूनच आपण आपला समाज प्रबुद्ध करूया. त्यानंतर महाराष्ट्र प्रबुद्ध होईल, सर्व देश प्रबुद्ध होईल, सर्व जातीला जमातीला प्रबुद्ध करूया. तर हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं असं मला वाटतं. या कार्यक्रमाचा समारोप
दोन तोळीच्या गीतानं करून आपण कार्यकर्त्याच्या गौरव समारंभाकडे वळूया. कदम से कदम मिलाते चलो, कदम से कदम, कदम से कदम मिलाते चलो, पंचशील फहराते चलो, बुद्धं शरणं गच्छामि गाते चलो, गाते चलो, बुद्धं शरणं गच्छामि गाते चलो, गाते चलो. बुद्ध भूमि को पापों की छाया से बचाना है, बुद्ध भूमि को पापों की छाया से बचाना है, हर कीमत पर प्रबुद्ध भारत बनाना है, हर कीमत पर प्रबुद्ध भारत बनाना है. मिशन बोध गया, मिशन बोध गया, मिशन बोध गया, मिशन बोध गया. धन्यवाद. बनते अनागरिक धम्मपाल पासून ते बनते सुरई ससाई पर्यंत खऱ्या अर्थानं बुद्ध गया आपल्या बौद्धांच्या ताब्यात मिळावी आणि भारत प्रबुद्ध घडावा यासाठीच हे आंदोलन आहे. तर आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आपलं तन मन झिजवावं आणि कार्यरत राहावं, धम्मशील तेनं कार्यरत व्हावं. आज आपण पाहतोय प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे, त्या प्रतिक्रांतीला आपल्या धम्मक्रांतीला आपण उत्तर देऊया एवढी सदिच्छा व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाचा समारोप होत असताना या शेवटचा जो सदर आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजासाठी आणि ध्येयनिष्ठेनं सामाजिक जाणीवेतून तळमळीनं कष्टानं ज्यांनी काम केलं, निरपेक्ष वृत्तीनं काम केलेलं आहे, अशा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आणि अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आता प्रत्येकांना या ठिकाणी बोलवण्यात येईल. तर त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी यावं आणि या ठिकाणी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ आणि गौरवपत्र देऊन सन्मानित त्यांना केलं जाणार आहे. मातोश्री शिंदेताई यांच्या स्मरणात हा कार्यक्रम आहे. हा पुरस्कार देऊन त्यांना कार्यकर्त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. धन्यवाद. मातोश्री शारदाताई शिंदे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जातो डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांना. तर मी अशी विनंती करतो की डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांचा सत्कार करावा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, नाट्य समीक्षक आहेत, नाटककार आहेत, उत्कृष्ट त्यांचा अभिनय आहे, त्याची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि असे आमचे डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड महाराष्ट्रामध्ये एक दुर्बीण व्यक्तिमत्व आहे. एकच माणूस एवढ्या क्षेत्रामध्ये काम करतो, नट, नाट्य, पत्रकारिता, साहित्य, समीक्षा, नाटककार, अभिनय. आणि म्हणून आमचा ट्रस्ट त्यांना सन्मानित करते. आबासाहेब दैठणकर हे राष्ट्रपती पदक विजेते चंद्रकांत दलपाक यांचे सुपुत्र रवी दीपक यांचा सन्मान करत आहे. पुष्पहार, गौरवपत्र, मायेची शाल आणि वाडीचा वारसा जोपासणारे डॉक्टर एम डी शिंदे यांना सन्मानित करत आहेत. बंते संघपाल, बंते संघपाल यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार करून स्वागत करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ, गौरवपत्र, यानंतर समता सैनिक दलाचे ज्येष्ठ नेते, लेखक, कवी महादेव ठोंबरे सर, ठोंबरे गुरुजी, समता सैनिक दलाचे ज्येष्ठ नेते महादेव ठोंबरे सरांचा सन्मान योगीराज वाघमारे सर करत आहेत. त्यानंतर अशोक जानराव, कामगार नेते अशोक जानराव, दोघे पती पत्नी सन्मान स्वीकारत आहे. डॉक्टर प्राचार्य खरबडे सर, अविनाश कालेंचा या ठिकाणी शिंदे सर सन्मान करत आहे. गौरवपत्र देऊन, पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर प्राचार्य खरबडे सर, चित्रकार ओहाळे हे डॉक्टर प्राचार्य खरबडे यांच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारत आहे.
यानंतर बबन सीताराम डावरे यांनी दारिद्राव त्यांना विनंती की त्यांनी अयुब नल्ला मंदू यांचा या ठिकाणी सत्कार होता. ज्येष्ठ पत्रकार महेश भीमराव जाधव शिंदे सरांबरोबर लढाऊ कार्य करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. सामाजिक न्यायासाठी त्यांचा प्रयत्न असतो. असे भाऊसाहेब कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. एक फोटो काढायचं राहिलाय. नाही असं सर, थोडं सर्टिफिकेट असं करा. सांगू इच्छितो की सर्वजण अंबादास शिंदेना शिंदे सर नावानं ओळखतात, पण आम्ही त्यांना एक आपुलकीच्या नात्याने भाऊजी म्हणून सदोदित त्यांना आम्ही स्मरण केलंय, बोललोय, त्यांच्याशी हे केलंय. शिवाय ज्या ज्या वेळी घरी गेलो आम्ही, तर आमच्या ताई ज्यांना आज आपण सर्वांनी मातोश्री शारदाताई म्हणून एक सन्मान देत आहेत करतायत, आम्ही त्यांना ताई शिवाय त्यांना बोललो नाही. आणि कधी तिथून त्याच्या घरात त्यांच्या घरातून आम्ही रिकामी आलो नाही. काही ना काही चहा पाणी नाश्ता हे आम्हाला त्या देत होत्या. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि सदैव स्मित हास्य असणारं हे व्यक्तिमत्व अजरामर राहील याची आम्हाला खात्री आहे. जय भीम. सत्यजी जनराव बार्शीतून आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, बौद्ध धम्माचं काम पुढे घेऊन जात आहे. धम्म परिषदा, भिक्षू सरामनेर शिबिर, विविध कार्यक्रम करण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. असे सत्यजी जनरावांचा सन्मान राजेंद्र निकाळजी साहेब करत आहेत, या ट्रस्टचे उपाध्यक्ष. असतात आणि अशा वेळेला आपल्या चवळीतला एक पत्रकार छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा विचार जगवण्यासाठी आणि समाजाला जगवण्यासाठी आपली लेखणी झिजवतो साप्ताहिकाच्या माध्यमातून. असे एक वर्ष यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. गृहिणी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. पाहुण्यांच्या हस्ते तिथं कार्यरत असतात. सामाजिक क्षेत्रामध्ये परवाच 26 जूनला छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाला मी तिथे गेलो होतो. तर एक आदर्श गाव कुंभारी गाव त्यांनी उभं केलेलं आहे. तर या अशोक दिलपाग यांना सरांना बुद्ध विहाराच्या माध्यमातून अनेकांना एकत्रित करणं आणि धम्म कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं यासाठी ते कार्यरत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त हे त्यांचा सन्मान करीत आहे. हिमलताई गाडेंचा आणि सचिन राजेंद्र दिलपाक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. सिद्धराम पवार यांना सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. लेखन करणं, विशेष वृत्त लिहिणं आणि बातम्या आपल्या समाजाच्या विशिष्ट तळूच्या बातम्या देण्यामध्ये जे आघाडीवर असतात असं नाव म्हणजे रमेश सुरवशे. स्मरणिका निघणार आहे, त्या स्मरणिकेचे अध्यक्ष आहेत. पाली आणि लेण्या या सगळ्यांचा अभ्यास यांचा आहे आणि आज त्यांचा हा सन्मान म्हणजे चळवळीचा हा खरंच महामेरू आहे. उद्याचा उस्मानाबाद जिल्हा शारदाताईच्या विचारांनी प्रेरित होणारा श्रेष्ठ आहे. दानपारमिता, तथागतांची दानपारमिता काम करणारे संपूर्ण महाराष्ट्रामधून दान रूपाने प्रामाणिकपणे देणगी मिळवून जे आमच्या सोबत रेल्वेमध्ये टीटी आहे त्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे आणि रेल्वे कर्मचारी म्हणून काम आणि विशेषत्वाने शिंदे कुटुंबाच्या फॅमिलीचे ते एक मेंबर आहेत, सदस्य आहेत. त्यांना छायाचित्रासाठी दैनिकामधून अनेक बक्षिस देखील मिळालेली आहेत, ज्याने अनेक टेलिफिल्म्स शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, डॉक्युमेंटरीज केलेले आहेत. शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा सन्मान आयुष्यमान गायकवाड साहेब पुष्पगुच्छ देऊन, मायेचे शाल देऊन व गौरव पत्र देऊन करत आहेत. प्रदीपजी तापेरे या ठिकाणी तांदळे साहेबांचा सन्मान होत आहे.
प्राध्यापक हे थोडे इकडे डॉक्टर विजया महाजन, हे ऐशवती बनपूरकर मावशीचा सत्कार करत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या भगिनीचाही या ठिकाणी एकत्रित सन्मान होत आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची राज्य शाखा त्यांच्या नेतृत्वाखाली सचिव म्हणून निर्माण झाली होती अशी हे गुणवंत सोडवणे सर. पण मी जिद्द सोडली नाही सरांच्या मार्गदर्शनाखाली. झालं असं की मी 3 दिवस गायब राहून सरांना फोनच केला नाही. सरांनी खूप शिरवाळ भाषेत मला बोलले, आपला शब्द मी तर बोलू शकत नाही की तुम्ही त्याला सांगितलं केलं का, पण नाही सांगितलं मी स्वाभिमानी आहे कुठं केलं नाही करणार नाही. सर खूप दक्ष असतात, स्वाभिमानी असतात, त्यांना स्वाभिमान लोकच आवडतात. मला खूप अभिमान वाटतो स्वाभिमानाची सरांच्या संपर्कात मी आहे आणि त्यांची तळमळ आहे की खरं खरं काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. आणि म्हणून आमचे नेते रुपेश गायकवाड लातूर, तसेच सोबत आमच्या राजू गवळी हे आले आहेत. लातूरच्या वतीनं आम्ही सरांचं स्वागत नाही त्याचा सन्मान आम्ही करू इच्छितो. धन्यवाद. शेवटचा एक सन्मान शारदाताईंनी जिथून सुरुवात केली आणि एक शिक्षक एक चार गाडगे सरांच्या पत्नी पण आहेत, ते पण शिक्षक आहेत, त्यांची मुलगी पण आहे जे की ग्रामसेवक आहेत. एकाच घरातली सगळे टीचर आहेत, एकाच घरातली सगळीच माणसं सर दिसला असणार आहे. म्हणजे ज्यांचं कर्तृत्व आणि कुशल कर्म आहे त्याची वारसा देखील अशा पद्धतीने असू शकतात हे दुसरं एक उत्तम उदाहरण. सर धन्यवाद गाडगे सर की आपण सहपरिवार या ठिकाणी आलात. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरियल संस्थेच्या वतीनं आजचा हा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. मी शिंदे सरांच्या वतीनं देतो आणि मी शेवटी इतकंच म्हणेन, आ गए हो अगर भीम जी की राह पर तो मिलने मिलाने का वादा करो. आ गए हो अगर भीम जी की राह पर तो मिलने मिलाने का वादा करो. जग गए हो अगर मान सम्मान पर तो सबको जगाने का वादा करो. थी उम्मीद बाबा साहब को तुमसे यही थी उम्मीद बाबा साहब को तुमसे यही क्षमा बन कर जलाएंगे घर घर दिया. कारवा बाबा साहब के प्रबुद्ध भारत का है, उसे आगे बढ़ाने का वादा करो, उसे आगे बढ़ाने का वादा करो. जय भीम, जय ज्योति, जय शिवराय, जय भारत. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ट्रस्टचे सन्माननीय सदस्य राजीव अंबादास शिंदे हे करतील. त्यांनी करावा घेतला आणि या कार्यक्रमाला आपण मनाने इथे आला आणि 9:30 वाजून गेलेले आहेत तरी तुम्ही ते ऐकण्यासाठी बसला, ज्याबद्दल मी तुमचा प्रेक्षकांचा महत्त्वाचा मी आभारी आहे. त्यानंतर मंचावरील सर्व मान्यवर यांचे देखील मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा इथे संपला असं मी आहे. थँक्यू. जरा जवळ